सर्वप्रथम आपण थोडस जनरल बोलूया बॅच बद्दल. बॅच 23 मेला सुरू होत फॉर्मली, ज्याला म्हणून आपण औपचारिक पद्धतीने. मग आता हे काय केले आपण, त्याचं कारण असं की आपली बॅच वर्षभर चालेल आणि आपलं बरंच काही कव्हर करायचं, बरोबर. तर मग आपण सुरुवातीला काय करायचं मागच्या वर्षी, की जेव्हा बॅच सुरू होते तेव्हा आपण लेक्चर्स घ्यायचे, इंट्रोडक्टरी लेक्चर्स प्रत्येक विषयाचे. मग तो वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण काय ते लेक्चर्स आधीच घेतोय. म्हणजे 23 मेला सर्व काय सुरू होईल, तुमचा सिलेबस कळतंय. पण मग तोपर्यंत काय करायचं आहे आणि मग तयारी काय नेमकी, हे सगळं आपण आज बोलणार आहोत, ठीक आहे. कृतीचा आराखडा म्हणतो आपण त्याला, की नेमकं काय करायचं, परीक्षा कशी आहे, एक आव्हान येतं, मग ते आव्हान कसं आहे, स्वरूप काय, काय काय करणं गरजेचं आहे, हे सगळं आपण आज बोलूया. आणि तुम्ही काही वेबिनार्स ऐकले असतील, बरोबर, ऑनलाईन किंवा इथं येऊन, ज्याच्यामध्ये ज्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतो, त्या आयोगाद्वारे नागरी सेवा परीक्षा, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हणतो आपण, तर मग ती परीक्षा कशी घेतली जाते, टप्पे काय आहेत, हे तुम्ही ऐकलं असेल ना वेबिनारमध्ये की नाही. तर मग ती बेसिक माहिती आपल्याला आहे असं मी गृहीत धरतोय. हा एक भाग. तुम्हाला काही बुकलेट्स मिळालेत, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये एक आहे ती सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची, त्याच्यात कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत त्या परीक्षेमध्ये त्याची लिस्ट दिली आहे. दुसरा एक बुकलेट आहे तुमच्याकडे, त्याच्यामध्ये नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन टप्पे, एक बुकलेट आहे त्यात. आता हा जो कंटेंट आहे हा आपण आज बोलणार आहोत, यात तुम्हाला तो दिला, त्यामुळं मी एक प्रेझेंटेशन शेअर करेन, ठीक आहे. ते इंग्रजीत आहे, ते फक्त रेफरन्स साठी आपल्या, पण तो मराठीचा सगळा कंटेंट तुम्हाला त्या बुकलेट मध्ये आहे, मराठी मध्ये ज्याला म्हणतो आपण. आपल्या चर्चा विषय हाच आहे खरा आज, तर नियोजन कसं करावं, काय करायला पाहिजे हे सगळं. तिसरं एक बुकलेट आहे तुमच्याकडे, निबंध लेखन आणि प्रश्नातील महत्वाचे शब्द व संकल्पना. हे फार महत्वाचं आहे बरं. बऱ्याचदा काय होतं की 10 मार्काचा प्रश्न, 15 मार्काचा प्रश्न आपण लिहितो, तो एक कम्फर्ट असतो आपला, नाही का? अगदी शालेय शिक्षणापासून आपण लिहित आलो, 100 शब्दामध्ये, 1 शब्दामध्ये, 2.5 शब्दामध्ये. पण मग तुम्हाला जेव्हा असं म्हटलं जातं की 1200 शब्दाचा, 1000 शब्दांचा एक निबंध लिहा, ते थोडं कठीण जायला लागतं, नाही का? एक जी अडचण नेहमी मुलं सांगतात ती म्हणजे निबंध कसा लिहावा, कारण हाच एक असा भाग आहे जो तुम्हाला खूप काही लिहायचा आहे उत्तराचा भाग म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला अनेक की वर्ड ज्याला म्हणू आपण, महत्वाचे शब्द कुठे, प्रश्नामधले, त्याचा नेमका अर्थ काय, कारण जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की एक्झामिन म्हणजे परीक्षण करा, बरोबर, किंवा इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन करा, तर मग उत्तरात नेमकं काय यायला पाहिजे. एक शब्द समजा वाक्य कोट अनकोट मध्ये आणि त्याला एक्झामिन म्हटलं काय लिहायचं, आणि त्याच वाक्याला समजा इव्हॅल्युएट म्हटलं मूल्यमापन करा, तर मग काय लिहायचं, आणि म्हटलं कॉमेंट तर मग काय लिहायचं. तर त्या सगळ्या टर्म्स शेवटी तुम्हाला या बुकलेटमध्ये सापडतील, आणि त्याचा नेमका अर्थ काय, तुम्ही नेमकं काय दिलं पाहिजे इथं लक्षात तुमच्या. त्यामुळे हे व्यवस्थित वाचून घ्या, ज्याला आपण म्हणू ना आपल्या तयारीची पूर्वतयारी, ठीक आहे. या परीक्षेसाठी आपण जी तयारी करू त्याची पूर्वतयारी, काही गोष्टी आहेत पूर्वतयारीच्या म्हणून त्या आपण बोलणार आहोत. आज आपण सगळंच बोलूया की पूर्वतयारी काय, तुमचा प्लॅन कसा असायला पाहिजे, मग तो कसा तुम्ही इम्प्लिमेंट केला पाहिजे वगैरे वगैरे. तर 3 बुकलेट व्यवस्थित वाचून घ्या, आणि याच्यामध्ये सिलेबस सुद्धा आहे आणि काही बेसिक क्रायटेरिया त्या बुकलेटमध्ये, ती पाहून घ्या. आता हे सगळं बोलण्याआधी मराठी माध्यमाबद्दल थोडं बोलूया आपण, समज गैरसमज. गैरसमज जास्त खरतर. बऱ्याच मुलांना असं वाटतं की काय मराठी मीडियमची मुलं होत नाहीत, मग मराठी कशाला घ्या, आपण इंग्रजीच घेऊ कारण इंग्रजीची मुलं होतात. प्रॉब्लेम काय आहे, आणि मग ते रेशोही काढतात, म्हणजे मराठी मुलं किती झाली बघा, टोटल किती झाली वगैरे वगैरे. मुळातच अतिशय चुकीच्या पद्धतीने रेशो काढतात. मला सांगा, मराठी माध्यम घेणारी मुलं कुठे असतील रे? महाराष्ट्रामध्ये, बरोबर. इंग्रजी माध्यम घेणारी मुलं कुठे असतील? अख्ख्या भारतात. तर मग तो नंबर मोठा असणार नाही का साहजिकच? तुम्हाला अगदीच रेशो काढायचा असेल ना, तर सर्व प्रादेशिक भाषा भागिले इंग्रजी भाषा असं करायला लागेल तुम्हाला. कळलं का? म्हणजे पहिली चूक काय, पाहण्यामध्ये म्हणजे. त्यामुळे काही लोक विनाकारण भीती बाळगतात,
ठीक आहे. पण मग अगदी स्पष्ट तुम्हाला सांगतोय ऑन रेकॉर्ड की आम्ही जे पाहतो ना, मराठी मुलं गांभीर्याने अभ्यास करत नाही. मी अगदी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगतोय बरं हे, ठीक आहे, जे आम्हाला अजिबात आवडत नाही. म्हणजे एक लेक्चर मराठी माध्यमाला घेतलं, दुसरं इंग्रजी माध्यमाला, तर मराठी माध्यमातली मुलं जे प्रश्न विचारतात ना, मी बऱ्याचदा सांगतो काय प्रश्न विचारतो तुम्ही, सिलेबस काय आहे, भरकटतो आपण. कारण होतं काय, आपली मातृभाषा आहे ना रे, भरकटतो. म्हणजे इंग्रजीमध्ये काय चाललं ते ऐकतात लोक, नाही का, त्यांना असं वाटतं की हा एवढंच करायचं आपल्याला. म्हणजे मग ती चाकुरी राहते, तर आपण चौकट असं म्हणूया, ठीक आहे. मग चौकटीच्या बाहेर जाणं होत नाही फारसं, मग तुम्ही ते करायचं नाही आहे जाणीवपूर्वक. माझा दुसरा प्रश्न येतो, तर मग इंग्रजी का नाही, मराठीच का? युपीएससी मध्ये या परीक्षेमध्ये भाषा तशी महत्वाची नाही. म्हणजे कोणत्या पद्धतीने कोणती भाषा घेता हे महत्वाचं नाही. काय महत्वाचं आहे, जी कोणती भाषा निवडली त्या भाषेत तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही समोरच्याला सांगू शकता लिहून बोलून. हा, आणि भाषा जर महत्वाची असती ना तर युपीएससीने हे खेळ केलेच नसते. कोणते खेळ? कोणते खेळ नाही ऐका, कोणते खेळ की मेन्स एका भाषेमध्ये, इंटरव्ह्यू दुसऱ्या, काय गरज आहे करायची? त्यांनी सरळ आपल्याला संदेश दिलाय, तुमची भाषा महत्वाची नाही, तुम्ही काय सांगा, कळते का हे? ठीक आहे, जी कोणती भाषा निवडाल तर त्यात तुम्हाला एक आपलं म्हणणं चांगल्या पद्धतीने मांडता आलं पाहिजे. आता मग दुसरा हा प्रश्न येतो, युपीएससी मध्ये मेन्स मध्ये मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर जे आहेत त्याला आपण क्वालिफाईंग म्हटले, एक काय इंग्रजी भाषा, दुसरी काय प्रादेशिक भाषा, बरोबर, किंवा भारतीय भाषा. हे का केलंय? हा, त्याचं पुन्हा एक साधं कारण मी तुम्हाला सांगतो. आपण सिलेबस मध्ये काय पाहतो किंवा परीक्षेत काय विचारलं गेलंय, परीक्षेच्या अपेक्षा काय आहेत, हे कशावरून ठरतं माहिती का तुम्हाला? हा, तुम्ही काय प्रकारचा जॉब करणार आहात त्याला समोर ठेवून डिसाईड केलं जातं, हे ठरवलं जातं. जगात कुठलाही जॉब घ्या तुम्ही, हा, खाजगी क्षेत्रामध्ये घ्या किंवा सार्वजनिक सरकारी क्षेत्रामध्ये, ज्याला आपण एम्प्लॉयर म्हणतो, म्हणजे काय, जो रोजगार देतोय तुम्हाला, नाही का, एखादी कंपनी असेल किंवा इथे गव्हर्नमेंट आहे म्हणजे शासन, तर मग त्यांच्या अपेक्षा काय हे न लक्षात घेता तुम्ही ती परीक्षा देऊ शकता का किंवा त्या इंटरव्ह्यू जाऊ शकता का? आणि जात असाल तर आपण आत्महत्या असं म्हणतो, ठीक आहे, तुम्ही करिअरची आत्महत्या करता. म्हणजे लक्षात काय घ्यायला पाहिजे की समोरचा माणूस कोणता जॉब देतोय, त्याची काय अपेक्षा आहे कुणाकडून, उमेदवाराकडून, ते लक्षात न घेता जाणे म्हणजे खरंच चुकीचं आहे. मग आता तो जॉब काय आहे, ऑल इंडिया सर्व्हिस म्हणतो आपण त्याला युपीएससी मध्ये, यातल्या काही सर्व्हिसेस ऑल इंडिया सर्व्हिस, आय एस म्हणा, आय पी एस म्हणा, एक आहे ती इंटरनॅशनल म्हणजे पूर्णपणे आय एफ एस, बरोबर, समजा महाराष्ट्राच्या आत, समजायचं काय आहात म्हणजे, तर महाराष्ट्राचा व्यक्ती एखादा, तुम्हाला असं नाही का वाटत त्याला तमिळनाडू कॅडेट मिळेल किंवा बंगाल मिळेल किंवा पंजाब मिळेल? त्यांची साधी अपेक्षा आहे की आम्हाला असा उमेदवार हवा जो एक वर्ष सहा महिन्यामध्ये एखादी नवीन भाषा शिकू शकतो, कळत आहे. मग आता असा उमेदवार निवडायचा कसा, कारण त्यांना केडर, तुम्ही ज्या केडरला असाल ना तिथली भाषा तुम्हाला शिकायला लागते बरं, ट्रेनिंगचा भाग म्हणून. तर मग असे उमेदवार पाहिलेच पाहिजेत ना जे भाषा शिकतील. मग त्यांचं साधं म्हणणं आहे, तुम्ही मागची 15 वर्ष किंवा किमान 10-12 वर्ष ज्या भाषा शिकत आहात त्यात तुम्ही 25% मार्क मिळवू शकता का? आतापर्यंत तुमचा प्रासिंग क्रायटेरिया काय होता, 35%, 25% मिळवून दाखवा, बरोबर का रे? हा, मग इंग्रजी भाषा आपण शिकतोच आहोत, तुम्हाला तर पहिलीपासून असेल ना, आमच्या काळात 5वीला होते 5वीपासून इंग्रजी, तुमच्या वेळेस तर पहिलीपासून असेल ते, बरोबर आहे. तर मग इतकी वर्ष आपण इंग्रजी शिकतोय तर एक क्वालिफाईंग एक्झाम पास नाही करताय का? याचा अर्थ आपण कधीच काय गांभीर्याने घेतलेला नाही. आणि दुसरी गोष्ट, मराठीचा पेपर सॉल्व्ह करता येतो का रे? एवढं तरी करायला पाहिजे ना, ते किमान अपेक्षा बरं. आणि त्याला काही फार तुम्हाला कोचिंगची गरज नाही, सरळ आयोगाच्या वेबसाईट वरून ते दोन पेपर डाउनलोड करायचे, लेटेस्ट एखादा घ्यायचा, लिहून काढायचा, दाखवून घ्यायचे एका शिक्षकाला, कळतं की हा हे क्वालिफाईंग आहे, त्यात चुका असतील मग ते इम्प्रूव्ह करायचे. भाषा महत्वाची आहे पण कोणती भाषा ही महत्वाची नाही युपीएससीला. अनेक मुलं मराठीत झालेत आणि शेवटी तुम्ही किती होता यावरून टक्का ठरतो, लोक टक्क्यावरून ठरवतात करायचे की नाही, तसं नव्हतं करायला. तुम्ही काय विचार करायला पाहिजे की माझ्यामुळे टक्का वाढेल तो, आणि वाढतोच, ठीक आहे. हा जो प्रकार आहे ना, मराठीचे किती मुलं होतात याचा विचार ते आन्सरनी केला असतात तर कसा झाला असता, आणि त्याने तर बऱ्याचशा कुरंडेवड्या मारल्या, त्याने तिकडे
त्याचं बी ए इंग्रजी माध्यमातून केलं आणि मी इकडे मराठी माध्यम, आम्ही त्याला सांगायचं असलं करू नकोस. मुद्दा काय मित्रांनो, की त्याने हे केलं ना, इंग्रजी शिकला आणि मराठीमध्ये शिकला, आपण एक तरी करू शकतो नाही का. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा. मार्केट फॅक्टर्स तुमच्याने बनतात, त्याच्यामुळे तुम्ही नाही बनत हे लक्षात घ्या. कारण शेवटी मुलं किती होतात ते मुलांच्या कष्टावर, त्यांच्या तयारीवर ठरतं. मार्केटमध्ये काय स्टॅटिस्टिक्स आहेत त्यावर ठरत नाही ते. त्यामुळे कुठेही डिस्करेज किंवा निराश व्हायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगू शकतो, तुम्ही जर फोकस्ड राहिलात ना, फोकस, आपल्याला हे करायचं आहे बाकी सगळं विसरून जा, तर मग तुम्ही ते होऊ शकता. पण मग तुमच्या डोक्यात हे सगळं येत असेल की अरे मराठी 6 महिने मुलं यावर वेळ घालत वाया घालवतात. 6 महिन्यानंतर भेटतात बॅच हो झाल्यानंतर, सर मी इंग्रजी मिडियम घ्यावं म्हणतोय. मग काय केलं आतापर्यंत? याचा अर्थ काय, तुम्ही परत त्याच गोष्टी बघताय, बाहेरच्या बाह्य घटक ज्या म्हणतात. हा, स्वतःवर विश्वास ठेवा. एकदा बरं, आता हे हा मुद्दा आहे, ठरवायचं कसं इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम? अगदी साधं आहे, स्वतःला कळतं की आपण कोणत्या भाषेमध्ये चांगलं व्यक्त करू शकतो स्वतःला, मग ते मौखिक स्वरूपात असो किंवा लिखित स्वरूपात असो. एकदा ते कळलं ना, ते थांबा तुम्ही, बाकी सगळा विचार काढून टाका डोके तो. लक्षात, मराठी माध्यमाच्या संदर्भात पूर्वी एक अडचण होती की अभ्यास साहित्य उपलब्ध होत नाही, पण मग त्याची काळजी तुम्ही करण्याची गरज नाही. इथे म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट करतो हे लक्षात घ्या, पण मग याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट करूनच द्या, हेही करू नका. त्याचं कारण असं, तुमची प्रश्नपत्रिका असते, तो प्रत्येक प्रश्न इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये छापलेला असतो. त्यामुळे दुसरी एक भाषा काम चलावं म्हणतो ना आपण. आपल्याला की अशी भाषा शिकायची नाही रे की साहित्य लिहायचं त्याच्यामध्ये, ठरू व्हायचं का तुम्हाला? नाही, काम चलाव भाषा की एखादी गोष्ट पाहिली आपण इंग्रजीमध्ये तर कळली पाहिजे, एवढाच तो भाग आहे. प्रश्न कळला पाहिजे किंवा हिंदीमधून प्रश्न कळला पाहिजे, त्यामुळे ती एक दुसरी भाषा तुम्हाला आली पाहिजे. आलं लक्षात, प्रश्न कळण्यापुरती. पण मग आपण जेव्हा स्वतः व्यक्त होतो तर ती भाषा मात्र तुम्ही ती निवडायची ज्यात तुम्ही खरंच कम्फर्टेबल असाल, अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला व्यक्त करता येईल अशी भाषा निवडायची म्हणजे. आणि एकदा निवडली की मागे वळून बघू नका, काय घडतं कोण काय म्हणतं अजिबात विचार करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला मेन मराठीमधला अभ्यास साहित्य. ओके, आता हे मी काही मुद्दा महत्वाचे पॉईंट सुरुवातीला बोललो. आता हा जो भाग आहे तुम्हाला, जो मराठी बुकलेट दिले ना, नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन टप्पे, एक गोष्ट सांगून ठेवतो मी तुम्हाला की 23 मेला तुकाराम सरांचं लेक्चर होईल तुमच्या बॅचवर. ठीक आहे, युनिक अकॅडमीचे डायरेक्टर 23 मेला बरं. आणि त्याच्यानंतर मग आपलं बाकी सगळं, ज्याला आपण करिक्युलम असं म्हणूया, अभ्यासक्रम सुरू होईल. ओके, मग आता आजचं हे पहिलं लेक्चर, याच्यामध्ये सामान्यपणे काय काय करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा फोकस नाही आहे बरं, ते कधी घडणार आहे? उद्यापासून. मला वाटतं तुमचं उद्याचं लेक्चर इतिहासाचं, मग त्या विषय शिक्षक येऊन तुम्हाला काय करतील, इतिहासाबद्दल डिटेल बोलतील, ज्याला आपण म्हणू त्या विषयाची ओळख. आत्ता इथे आपण नागरी सेवा परीक्षेची ओळख हा मुद्दा आहे. आता तुम्ही विचार करत असाल ते तर मी केव्हाच बघतोय वेबिनारमध्ये, ठीक आहे, पण मग इथं आपण अधिक खोलात जाऊन सखोलपणे नेमकं नागरी सेवा परीक्षा म्हणजे काय, ते स्वरूप काय, ते कसलं आव्हान आहे नेमकं, मग ते काय करायला पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर आपण बोलणार आहे आज. आणि लक्ष देऊन ऐका बरं, कारण हे फार महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे, पण याचा अर्थ हे नाही की वर्षभर हेच करायचंय. कारण बरीच मुलं वर्षभर येऊन विचारतात, सर रोडमॅप सांगा, स्ट्रॅटेजी सांगा. किती वेळ स्ट्रॅटेजी सांगायची? आणि वर्षभर स्ट्रॅटेजी सांगत बसल्यानंतर ते इम्प्लिमेंट कधी करायचं? स्ट्रॅटेजी किंवा प्लॅन काय असतं रे, सुरुवातीला करायचं असतं, नंतर ते इम्प्लिमेंट करायचं, अंमलबजावणी करायची त्याची. तुम्ही जर तेच करत राहिलात ना, त्याला काय अर्थ आहे? हा, हेही व्हायला नको. ओके, मग आता आजच्या या लेक्चरचं कंटेंट काय नेमकं, म्हणजे आपण काय काय पाहणार आहोत. बघा, पहिला मुद्दा एक ओळख युपीएससी परीक्षेची, पण वेगळ्या प्रकारे, त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी. त्या परीक्षेचं स्वरूप मी पुन्हा ते सांगत बसणार नाही, प्रिलिम आहे, मग मेन्स आहे, मग इंटरव्ह्यू आहे, प्रिलिम मध्ये 2 पेपर आहेत, पेपर 2 CSAT म्हणतात तो क्वालिफाईंग आहे, पेपर 1 मध्ये कट ऑफ ठरतो वगैरे वगैरे. हे मला वाटतं सामान्यपणे सगळ्यांना माहिती आहे. आणि मेन्स मध्ये काय, ज्याला आपण स्ट्रक्चर असं म्हणून, संरचना, परीक्षेची संरचना काय, हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. मेन्स मध्ये 9 पेपर असतात, त्यात 2 पुन्हा क्वालिफाईंग आहेत, हा उरलेले 7 हे मेरिट साठी गृहित धरले जातात. त्यात तुम्ही जितके जास्त मार्क मिळवाल तेवढं काय तुम्हाला रँक चांगला मिळतो. 275 मार्काला तिकडे इंटरव्ह्यू असतो, म्हणजे 1750 मार्क जे गृहित धरले जातात मेन्सचे मुख्य परीक्षेचे. हे माहीत पाहिजे, ठीक आहे, आता हे बेसिक झालं, ते पुन्हा पुन्हा बोलण्यात खरंच काही अर्थ नाही.
आपण जे वेबिनार घेतो ना मित्रांनो, त्याचा उद्देश आहे ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या पुन्हा पुन्हा इथं वेळ नको वाया घालवायला, ते आपण बोललोय खरं तर, ठीक आहे. आणि तुमच्यापैकी जर असे कोणी असतील की डायरेक्ट तुम्ही इकडे आलात तर तुम्ही ते वेबिनार पहा आणि इथे आला त्याचा अर्थ थोडंफार माहिती आहे, तेही सांगायचे मला सांगा. संरचना आता बोललोच मी खरं तर, प्रिलिमला दोन पेपर, पेपर टू क्वालिफाईंग, प्रत्येक पेपर 200 मार्काचा. पहिल्या पेपरला काय 100 प्रश्न, दुसऱ्या पेपरला 80 प्रश्न, ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग असते 1/3. हा क्वालिफाय झालात की मेन्स, त्याच्यामध्ये 9 पेपर, जीएसचे 4 पेपर, 1, 2, 3, 4 ज्याला म्हणतो आपण, राईट. त्यानंतर ऑप्शनलचे 2 पेपर किती झाले 6, एसएचा 1, 7. हे सगळे काय तुमच्या रँकिंग साठी म्हणजे हा गृहित धरले जातात स्कोर साठी. आणि मग 2 क्वालिफाईंग, मी आता जे बोललो भाषाविषयी, इंग्रजी आणि एखादी भारतीय भाषा, हे मेन्सचं स्वरूप आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू, हा हे 3 टप्पे हे माहितीच आहे आपल्याला. मग त्याच्या पलीकडे जाऊन या परीक्षे संदर्भात आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे त्याबद्दल बोलूया. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेंडिंग नेचर ऑफ एक्झामिनेशन, आता समजणे हा एक भाग झाला आणि उमजणे हा दुसरा भाग झाला, येते लक्षात तुमच्या. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय रे, की एखादी गोष्ट तुम्हाला संपूर्ण समजली का. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, ज्याला तुम्ही सीसॅट म्हणता, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट पेपर 2 प्रिलिम मधला, त्याच्यामध्ये उतारे येतात आणि मला खात्री आहे तुम्ही उतारे सोडवलेत कधी. हा शाळेत असताना नाही का 11वी 12वीला इंग्रजीचा पेपर असतो, त्यात काय करायचो आपण सांगा बरं, अगदी प्रामाणिकपणे. हा कसा बसा आपण उत्तर वाचतो, खाली प्रश्न पाहतो, प्रश्नातले काही कीवर्ड्स असतात ना ते वर शोधायचे आणि अख्खं ते वाक्य उचलून खाली टाकायचं उत्तरात. हे इथं चालणार नाही, कारण तुम्ही जर हे करायला गेलात ना प्रश्नातले शब्द सापडणारच नाहीत वर. कळतं का तुम्हाला? तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, काठिण्य पातळी वेगळी आहे. त्यामुळं काय आहे की एखादा उत्तरा दिलाय ना तर तो आपल्याला पूर्ण समजलाय का, तो खरंच समजला असेल ना तर उत्तर देणं सोपं जातं, पण मग समजलाच नसेल ना मग आता परत हा प्रश्न येतो, हे असले कशाला ठेवले युपीएससी तर काय आहे. एखादा आयएएस अधिकारी काय करतो तुम्हाला माहितीये का? ठीक आहे, बऱ्याच गोष्टी करतो, पण एक अंदाज ज्याला म्हणतो आपण काय काम असतं बाबा, मुख्यतः काम सुपरविजनचं आहे, कारण त्याच्याखाली खूप मोठी यंत्रणा आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी प्रशासकीय यंत्रणा काम करते, बरोबर. असं आहे का रे, किंवा स्वच्छ भारत अभियान आहे, कलेक्टर जाऊन प्रत्येक गावामध्ये हे बघत बसतो का किती टॉयलेट बांधले गेले, पाण्याची व्यवस्था काय, नाही ना. पण मग मुद्दा असा आहे की योजना जेव्हा येते ना जिल्हा पातळीवर त्याच्याकडे येते आणि ते बुकलेट असतं मोठं, तुमच्याकडे ही क्षमता. आणि किती योजना आहेत रे विचारू नका काउंट, 1000 वर सहज असतील. कोणत्या? केंद्र शासनाच्या. आणि प्रत्येक योजना आली की पटकन पाहता आलं पाहिजे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. आणि तुम्हाला योजना माहित नाही तर तुमच्या खाली काम करणारी यंत्रणा तुम्हाला सहज फसू शकते आणि त्यांनी तुम्हाला फसवलं ना, मार तुम्हाला पडतो वरून तुमच्या वरच्या लोकांकडून, कारण तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही फारसं त्यांना बोलायला उभं करून काय चाललंय म्हणून, मग तुम्हाला उत्तर द्यायचं पुन्हा, हे लक्षात घ्या बरं. त्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन कामाचं स्वरूप तसं आहे रे. हा त्यामुळे त्याला इग्नोर करू नका, परत असा विचार करू नका मी कसं बसं करेन ते, नाही का मॅथ्सचे प्रश्न सोडवेन, ते सोडून देईन काय हे. उद्या चालून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आहेत म्हणून करा. आणि युपीएससीने एवढी मुभा दिली आहे की इंग्रजी नाही मराठी हिंदीमध्ये वाचा तो उतारा. भाषा कोणती महत्वाची नाही, तुम्हाला उतारा कळतो का हे महत्वाचं. आता परत तुम्ही म्हणाल सर मराठीत पेपर का देत नाही लोक, मग तुम्ही परत कंप्लेंट कराल तर तो दिला तर कशामुळे, कारण पहिलं पूर्ण पान नाही 1.5-2 पान फक्त एकच प्रश्न राहील आणि तुमची मागणी हो मराठीची, बाकी सगळ्यांची आम्हाला कन्नडही पाहिजे, तेलुगूही पाहिजे, बंगालीही पाहिजे. तो एक प्रश्न किती वेळा छापायचा वेगवेगळ्या भाषेमध्ये, अडचणी लक्षात घ्या बरं. हा तर हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एकतर साधी गोष्ट आहे, तुम्हाला दुसरी एखादी भाषा आलीच पाहिजे. त्यामुळे तसं केलंय, दुसरं प्रॅक्टिकली विचार करा तुम्ही, आलं का लक्षात तुमच्या. त्यामुळे स्वरूप काय ते पूर्ण समजून घेणे, उमजून घेणे, त्याचं आकलन म्हणतो आपण त्याला, काय आकलन. हा समजणे हा भाग वेगळा आणि आकलन हा भाग वेगळा. तो आकलन हा शब्द थोडासा अधिक खोलीचा आहे, बरोबर. मग ते बघूया आपण की परीक्षा काय नेमकी त्या पद्धतीने. त्यानंतर सिलेबस काय नेमका, बरोबर. सिलेबस कसा वाचावा, सिलेबस मधून काय मुद्दे घ्यावे आणि मग सिलेबसचा उपयोग काय होतो आपल्या संपूर्ण तयारीमध्ये. पुढचा मुद्दा पीवायक्यू पेपर्स म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, म्हणजे या आधी जितक्या परीक्षा झाल्या
त्या परीक्षेमधल्या प्रश्नपत्रिका मधून आपल्याला काही घेता येईल का तयारीच्या संदर्भामध्ये, मग त्याचं विश्लेषण कसं करावं हाही मुद्दा आपण बघूया. त्यानंतर याच्यावर तुमचं खूप लक्ष असतं, पुस्तकं सांगा ठीक आहे. अभ्यासाचे स्त्रोत असं म्हणूया आपण, सोर्सेस ऑफ स्टडी, त्याच्यामध्ये रेफरन्स लिस्ट, संदर्भ ग्रंथाची यादी, याबद्दल बोलू आपण. त्यानंतर दोन महत्वाचे मुद्दे, एक काय प्लॅनिंग, जे आपण नेहमी म्हणतो ना की प्लॅनिंग करायचंय ते नेमकं काय प्लॅनिंग करायचं बाबा, तर त्याबद्दल बोलूया आपण. प्लॅनिंग आणि प्रिपरेशन, तुम्ही प्लॅन बनवता आणि मग त्यानुसार काय तयारी करता, ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित कळल्या पाहिजेत. प्लॅन बनवणे हा एक भाग, पण मग तो अंमलबजावणी करत असताना कशा प्रकारचा अभ्यास करायचा. तुम्हाला मी ठरवलं समजा की मला काय एक उदाहरण म्हणून भूगोल अभ्यासायचा, याचा प्लॅन बनवला तुम्ही की मी या दिवशी हा टॉपिक, या दिवशी हा टॉपिक, पण मग तो टॉपिक तुम्ही, तो जो त्याचे प्रकरण आहे ते वाचताना तुम्ही कसं वाचायचंय, तर तो भाग इथे येईल म्हणजे, आणि हा प्लॅनिंगचा भाग. कळते का तुम्हाला याच्या लक्षात? हे दोन्ही बोलूया आपण, प्लॅनिंग आणि प्रिपरेशन. आपण नियोजन कसं करायचंय आणि मग नंतर तयारी कशी करायची नियोजनानुसार, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी तो जो ऑनलाईन मोड सुरू झालाय आता कोविडमुळे, ठीक आहे, आपण आता खरं तर सगळ्याच क्लासरूम हायब्रिड मोडमध्ये संकरित पद्धतीने घेतो. संकरित म्हणजे काय? ऑफलाईन आणि ऑनलाईन, ठीक आहे. तर जी मुलं ऑनलाईन आहेत त्यांना काळजी करण्याचं कारण नाहीये हे मला बोलायचं म्हणजे, ठीक आहे. आता परत आज समजू नका इथे संपलं हा टॉपिक की मी निघून जातो, कारण हे काय ऑनलाईनच्या लोकांसाठी, असं करायचं नाही. कारण असं की असं होऊ शकतं ना की काहीतरी एखादं काम निघालं तुम्हाला, काही प्रसंग ओढवला आणि तुम्हाला लेक्चर मिस करायला लागतं, गावाकडे जायला लागतं, मग त्या केसमध्ये तुम्ही घरून पाहू शकता लेक्चर मिस करण्याचं काहीच कारण नाही, दोन तासाचं काम आहे ते. त्यामुळे तुम्ही जेवढं लक्ष द्या काय करायचं ते, ओके. हे खरं तर एक सुविधा निर्माण झाली आता. आधी काय असायचं, लेक्चर झालं की झालं, मिस झालं म्हणजे काय करणार त्याला, पण मग ते आता तो एक प्रकार आपण एका अर्थाने याच्यामुळे हा तो सोडवला गेलाय. आणि दुसरी गोष्ट, अगदीच मिस झालं तर आपण ती लिंक गुगल क्लासरूमवर ठेवतो काही दिवसांसाठी, म्हणजे तुम्हाला ते लेक्चर बघता येतं. हे अशा अनेक सोयी सुविधा आपण केलेल्या आहेत, त्याबद्दलही बोलतो म्हणजे. आता पहिला मुद्दा की स्वरूप काय या परीक्षेचं, थोडीशी ओळख करून घेऊया इन जनरल. बरं, परीक्षेबद्दल बोलतोच मी. हा जो पहिला मुद्दा आहे थोडासा पहा तुम्ही, अतिशय आव्हानात्मक, बरोबर, ठीक आहे, आणि अक्षरशः तुम्हाला थकवणारी परीक्षा आहे, तर काहीच वाद नाही, ठीक आहे. एक तुम्हाला सांगतो की आयुष्यात अनेक आव्हानं येतात, बरोबर आहे का? प्रत्येक वेळेस आव्हान मोठे आहे म्हणून तुम्ही पळायला लागलात ना, तर सवय लागते पळून जाण्याची, पलायन करण्याची, येतं लक्षात? आव्हान किती मोठं आहे हे महत्वाचं नसतं मित्रांनो, काय महत्वाचं असतं, तुम्हाला सामना कधी करू शकाल, जेव्हा तुम्हाला आव्हान कळलंय. म्हणजे पहिला मुद्दा काय माहितीये का, आव्हानाचं स्वरूप काय. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो समजेल असं, ठीक आहे. तुम्हाला हे माहिती असेल, तुमची पिढी थोडीशी पुढे आहे माझ्यापेक्षा, ठीक आहे, मी काही फार मागच्या पिढीतलं पण नाही आहे, अंतर आहे सगळी पिढीच. तर आमच्या काळात तो सचिन तेंडुलकर, आता विराट कोहली, नाही का? सचिन तेंडुलकर हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वादातीत असा काही महान फलंदाज होता. पण तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की त्याला टेस्ट मॅचच्या आधी झोप जायची नाही, त्याने अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे. बरं, त्याची अनेक शतकं अधिक झाली होती, एक 25 शतकं केली ना तुम्ही महान फलंदाजामध्ये येऊन जातात. ती होऊन 30 शतकाच्या वेळेस सुद्धा त्याला झोप यायची नाही, उद्या टेस्ट मॅच म्हटल्यानंतर झोप जायची नाही. मग काय व्हायचं, मॅच सुरू झाली, 2 गेल्या की तो यायचा फलंदाजीला, पण मग तो सांगून ठेवायचा, ड्रेसिंग रूम मध्ये टेबल असायचा, तिथं झोपून जायचा, कारण आधी झोपू जायची नाही. ते सगळं पाहिलं, पिच कसं आहे, बॉलिंग कशी आहे पाहिलं, एकदा अंदाज झाला की मग तो झोपायचा. म्हणजे काय, आव्हानाचं स्वरूप जोपर्यंत लक्षात येत नाही तो रेस्टलेस आहे, तो हवाल दिलाय तर कळत नाही काय करायचं. एक लक्षात घ्या, थोडासा हा एक घटक असावा नेहमीच, कधीच माणसाने ओव्हर कॉन्फिडंट होऊ नये, लक्षात घ्या. माणसाने नेहमी काय, जमिनीवर पाय असावेत आणि विचार करावा की हा उद्याचं आव्हान कदाचित अधिक खडतर असेल, मग तयारी खडतर करायची, आव्हानापेक्षा जास्त खडतर, तेवढाच तो भाग. कुठलंही आव्हान घ्या बरं, तुम्ही एखाद्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करा, इथे करा, आयुष्यामध्ये करिअर सोडून इतर आव्हाने सुद्धा असतात. मला फार कधी कधी दुःख वाटतं की मागच्या वर्षी, मला वाटतं मागच्या वर्षी एका मुलाने आत्महत्या केली एमपीएसच्या, ठीक आहे, तो इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाला होता. आता कोविडच्या काळामध्ये
पोस्टपोन झालं वगैरे किती दुर्दैवी आहे रे. थोडा पेशन्स असावा माणसाकडे आणि या परीक्षेला जीवन मृत्यूचा प्रश्न बनू नका. याहीपेक्षा जीवन फार सुंदर आहे. बरं आता मुद्दा असा आहे, पास झालात तर काही सगळं अलबेल आहे का? तिथं पुन्हा आव्हान आहे. अजून एक न्यूज तुम्हाला सांगतो याच संदर्भामध्ये. बेंगलोरमध्ये एका आय एस अधिकाऱ्याने आत्महत्या केली. आता मग मला सांगा आपल्याला काय वाटतं, आय एस झालो की मग काय? म्हणजे माझं सगळं जीवन सेट आहे? सेट काही नसतं रे, आव्हानं खूप असतात. आता त्याने आत्महत्या काय केली हा सोडून द्या, तो पर्सनल भाग झाला. म्हणजे तो व्यक्ती सुद्धा असं करू शकतो, आत्महत्या करायला हा मुद्दा नाही, पण तो इतका फ्रस्ट्रेट झाला. बघा म्हणजे ड्रीम असतं ना की आय एस व्हायचं, ते झाल्यानंतर असं होऊ शकतं का? तर मनाला हे सांगा की आयुष्यात खूप आव्हानं आहेत आणि आव्हानं पाहणं, ती पेलणं, त्याला सामोरं जाणं यात खरी मजा आहे. जगात काय आव्हानच नाही बसला यार, काय अर्थ त्या गोष्टी मला सांग, हे जीवन आहे का? एक लक्षात घ्या मित्रांनो, आव्हान कसंही असू द्या, त्याचं स्वरूप आधी समजून घ्या आणि ते केलं ना की बाकी सगळ्या गोष्टी ह्या स्पष्ट व्हायला लागतात. तर मग सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतातली ही सर्वात कठीण परीक्षा आहे. असं म्हटल्यानंतर लगेच भीती वाटायला लागते की नाही? आणि वाटायलाही हवी, कारण तुम्हाला मी खरं सांगतो सर्वोत्तम अशा प्रकारचे परफॉर्मन्स हे थोड्याशा भीतीतून तयार झाले असतात. आता परवा शेन बॉर्नचं निधन झालं, बरोबर माहिती आहे ना शेन बॉर्न? तर तो सर्वकालीन सर्वोत्तम फिरकीपटू म्हणायचे त्याला, बरोबर भयानक होता बरं तो. तर ह्या दोघांचा सामना सचिन आणि त्याचा, त्याच्या आधी सचिनने काय केलं तो माहिती आहे का? आपल्याकडे शिवरमा कृष्ण नावाचा एक जुना लेग स्पिनर होता, तो कॉमेंट्री करतो आजकाल, म्हणजे तर त्याला बोलून घेतलं आणि पिच खराब करून घेतलं. म्हणजे चांगल्या पिचवर शेन बॉर्नचा बॉल जितका टर्न होतो ना, ठीक आहे तेवढा शेन बॉर्न इतका महान नाही, पण एक लेग स्पिनर तो खराब पिच होता त्याच्यावर टर्न होईल. खराब पिच तयार करून त्याने प्रॅक्टिस केली भयानक. आव्हान कसं आहे तुम्हाला दुसरं उदाहरण सांग त्याच बरं. श्रीलंकेला मॅच होती आपली आणि सचिन क्लोज डोअर असतं ना, म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी कधी कधी ते क्लोज डोअर प्रॅक्टिस करतात, तिथं तो गेला. आता सचिन येतो स्टार्ट नाही का, मग त्याने ते एसी वगैरे लावलं, मुंबईमध्ये रे गर्मी असतेच ना, आणि छान वातावरण तयार केलं. तो आला तरी पाहिले काय, तरी सांगितलं की टेम्परेचर मला 38-39-40 पाहिजे का, कारण श्रीलंकेत गर्मी आहे. कळतं का तुम्हाला? मुद्दा हा नाही आहे की आव्हान काय, मुद्दा काय आहे कुठलंही आव्हान हे खेळातलं झालं. तुम्ही आय एस म्हणून काय करायला उद्या, ती आव्हानं वेगळी आहे. अशोक खेमकरांचं ऐकलं असेल तुम्ही नाव, किंवा आपल्याकडे तुकाराम मुंडेचं नाव ऐकलं असेल. ट्रान्सफर होतात, कधी कधी त्रास होतो, अनेक गोष्टी आहेत रे जगात. प्रत्येक आव्हान हे जेव्हा समोर येते ना, तुम्ही सर्वप्रथम ते स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे आणि थोडी भीती असावी, त्यातून माणूस अलर्ट राहतो बरं, ठीक आहे. हा एक मुद्दा. पण मग असं आहे का की ती भीती एवढी मोठी झाली अभ्यास करता येत नाही, नकोसं वाटतंय, काय हे मला करायचंच नाही, हे करायची गरज नाही. त्याचं कारण असं, हे जे असतं ना किती कठीण आहे परीक्षा, हे कसं ठरवतं माहिती का तुम्हाला? किती लोक अपियर होतात म्हणजे परीक्षेला बसतात आणि त्यातले किती पास होतात, याचा तो रेशो आहे, गुणोत्तर. आलं का लक्षात तुमच्या? आणि तुमच्या माहितीच तर सांगतो की युपीएससी जी परीक्षा आहे ना, तिचा सिलेबस थोडं पहा. त्यात कुठेच रॉकेट सायन्स नाही. असा आहे का तुम्हाला इकडे सांगितलं जाईल किंवा रॉकेट बनवा बसून, किंवा नवीन शोध लावा, कोविडची व्हॅक्सिन इथे तयार झालीच पाहिजे, असं काय आहे का? फार तर काय, कोविड काय, कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, ठीक आहे, त्यावर कोणती व्हॅक्सिन तयार झाली आहे, कोणती मेथड वापरली, माहिती आहे रे माहिती. आणि बाकी तर काय, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, आयुष्यभर तेच केलं ना 10वीपर्यंत. मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो सगळे विषय बेसिक आहेत बरं, एकच थोडासा नवीन विषय आहे ज्याला आपण पेपर 4 असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय, नीतीशास्त्र म्हणतो आपण, त्याला थोडासा वेगळा आहे. पण मग नीतीशास्त्र आपण परीक्षेसाठी नव्हे, पण शाळेत झालं ना ते मूल्य शिक्षण झालं की मला माहित नाही तो भाग असतो ना, मग ते थोडस अधिक खोलात जाऊन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं हे की फक्त गुणोत्तर कठीण दिसतं, पण जे अभ्यासायचं ना ते फारसं कठीण नाही. मग नेमकं ते कठीण कुठे व्हायला लागतं, विषय कठीण आहेत का? नाही. मग ही परीक्षा कठीण का आहे, त्याची उत्तर इथे सापडते तुम्हाला. बघा हे चॅलेंजेस सगळे इथे लिस्ट केलेले पूर्ण. बघा पहिलं काय,
थ्री स्टेज इयर लॉन्ग प्रोसेस ऑफ एक्झाम अशी कोणती परीक्षा आहे जी वर्षभर चालते? आपल्याला परीक्षा म्हणजे काय? ठरवलेले दिवस असतात, परीक्षा दिली की संपलं मग आम्ही फ्री होतो, नाही का? इथं फ्री हा प्रकारच नाही. प्रिलिम, त्यानंतर मेन्स आणि मग इंटरव्ह्यू. आणि चुकून बाहेर पडलात ना कुठूनही, पुन्हा प्रिलिम. कळतं का तुम्हाला? त्यामुळे ही परीक्षा आव्हानात्मक का बनते? वर्षभर तयारी करायची आहे, सतत तुम्ही त्या ज्याला म्हणतो मानसिकतेमध्ये राहिलं पाहिजे आणि त्याला प्रचंड संयमाची गरज आहे. प्रचंड सातत्य अभ्यासामध्ये आणि प्रचंड संयम, तो हळूहळू तयार करायचा. कुणीही काही जन्मजात घेऊन येत नाही बरं सगळं हे, आपण ठरवलं नाही करायचं आहे. आणि तुमच्या माहितीच तर सांगतो, तुम्ही जगात काही निवडा करिअर म्हणून, तुम्हाला करावं लागतं बरं. मी अगदी स्पष्ट सांगतो की तुम्ही असा विचार करत असाल, अरे बापरे हे सगळं आहे का, तुम्ही दुसरीकडे जाता, तिकडे तेच आहे, फक्त थोडाफार फरक स्वरूपाचा आलं लक्षात तुमच्या. मी उदाहरण देत बसत नाही आता, कारण आपल्याला करिअर काउन्सिलिंग नाही करायचं सगळं इथे, आपल्याला फोकस कोण ठेवायचा आहे युपीएससीवर. संयम लागेल प्रचंड आणि तुमच्या तयारीमध्ये सातत्य पाहिजे. असं नाही की हा इथे आला, लेक्चर ऐकलं, इन्स्पायर झाला, घरी गेला, 8 दिवस चांगला अभ्यास केला, मग गायब झाला, असं नाही व्हायला पाहिजे. ठरवा तुम्ही इतके तास, 6 तास रोज, 6 तास, 7 तास, 8 तास, असं ज्याला आपण कन्सिस्टन्सी सातत्य म्हणतो ना, ते असलं पाहिजे. तर हे खरंच आव्हानात्मक, कारण बऱ्याचदा असं होतं की बा नाही ते सात राहत नाही, काही गोष्टी घडतात मध्ये, मग त्यानंतर पुन्हा परत आलं पाहिजे, पुन्हा तयारी केली पाहिजे. तर हे वर्ष 1.5 वर्षाची तयारी सातत्यासहित आणि प्रचंड संयम बाळगून, हे आव्हान आहे बरं तुम्हाला. मी अगदी हे आव्हान आहे आणि त्याकडे स्वीकारायचे. दुसरा मुद्दा, मल्टिप्लिसिटी ऑफ सब्जेक्ट, म्हणजे काय? अनेक विषय. हा, आपण म्हणालो की GS 1, 2, 3, 4 काय बघ त्याच्यामध्ये, असं आहे का की GS 1 म्हणजे एक विषय? GS 1 मध्ये किती विषय आहेत? 3 म्हणतो आपण, बरोबर. त्याच्यामध्ये काय? एक हिस्ट्री, त्याच्यानंतर काय इंडियन सोसायटी, हा, आणि जिओग्राफी. थोडं खोलात गेलात ना, हिस्ट्री मध्ये काय काय आहे? मॉडर्न, थांबा सांग, आर्ट अँड कल्चर, पण ते एन्शियंट टू मॉडर्न, बरं. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. खरं तर हे पुन्हा स्वतंत्र विषय झाले लक्षात, बरं. याच्यामध्ये काय? भारतीय समाज स्वरूप ज्याला म्हणतो आपण, आणि समस्या, बरोबर. आणि हा जो भाग आहे समस्याचा, तो बराचसा करंट पण असतो, म्हणजे कारण नवीन समस्या तयार होतात, तुम्हाला पाहायला लागतं न्यूजपेपरमध्ये. जिओग्राफी पुन्हा 2 भाग आहेत त्याच्यात, भारतीय आणि काय जगाचा भूगोल. येते लक्षात? बघा ते किती झालं. आता याचा विचार केला, पुन्हा खूप टॉपिक्स आहेत. एका बाजूला कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुन्हा तुम्ही बरंच काही म्हणू शकता की तत्व कोणती आहेत, मूलभूत अधिकार ज्याला आपण डायरेक्टिव्ह पॉलिसीज म्हणतो, मार्गदर्शक तत्वे. मग संरचना काय भारतीय राज्यव्यवस्थेची, हा एक भाग झाला. त्यानंतर तुम्ही गव्हर्नन्स असं म्हणता, शासन. अरे कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान म्हणजे काय आहे, ते पुस्तक आहे, बरोबर. त्यात तुम्हाला ब्लूप्रिंट सापडते भारतीय राज्यव्यवस्थेची, पण मग ती राज्यव्यवस्था प्रत्यक्षामध्ये कशी काम करते, हा दुसरा भाग झाला पुन्हा, तो अभ्यासायला लागतो. आणि तिसरा काम करून देतो ज्याला तुम्ही IR असं म्हणता, आंतरराष्ट्रीय संबंध. हे याच्यामध्ये पेपर 3 तर असं आहे ना, मला असं वाटतं कधी, असं नाही पण मला असं वाटतं कधी कधी की UPSC वाटलं की 2 पेपर आपण डिवाइड केलेत, 4th वेगळा ठेवायचा आपल्याला, ह्याच्यात आहे नाही ते सगळं टाकून द्या. खिचडी येते म्हणजे. बघा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी, बरोबर. मग असं वाटलं की नाही अजून समाधान नाही झालेलं, मग काय? डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी एटसेट्रा करू आपण इकडे. पण मग आता परत असं आहे का तुम्हाला मुद्दाम त्रास देण्यासाठी आपण तयार केला? नाही, या सगळ्यांची गरज आहे. उद्या मला सांगा, आता कोविडच्या काळामध्ये कोण काम करत होते? सगळेच आहे, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, नाही का, पोलीस फोर्स पूर्ण, सगळेच काम करत होते. मग कुठलं डिझास्टर आलं तुम्हाला करावंच लागेल ना, पण डिझास्टर मॅनेजमेंट थोडंफार माहित पाहिजे. तुमची पोस्टिंग झाली समजा गडचिरोलीला, तिकडे नाही का इंटरनल सिक्युरिटीचा विषय, नक्षलिझम, नक्षलवाद. मग तुम्ही असं समजू नका बरं, बरीचशी मुलं काय करतात, सिलेबसला काय, परीक्षेला काय, मग ऑप्शनला काय टाकू, ते अतिशय चुकीचा विचार आहे. असले IAS अधिकारी बनवायचे का रे, ज्याने ऑप्शनल टाकलं काहीतरी, परीक्षेत नाही आलं ठीक आहे, पुढे अधिकारी म्हणून थोडा विचार करा.
आणि काय येईल आणि काय येणार नाही तुमच्या हातात आहे का? आयोगाच्या हातात. तुमचं काम काय? जे आहे ते संपूर्ण त्याचा अभ्यास करणे. कशावरही प्रश्न विचारू द्या, तुम्ही तयार पाहिजे. तर लक्षात घ्या हे सगळं. यात पुन्हा बऱ्याचशा गोष्टी आहेत पेपर फोर मध्ये. काय काय बाबा? कॉन्सेप्ट, संकल्पना नीतीशास्त्राच्या, काही थिअरीज, काही सिद्धांत, बरोबर. फारसं खोल नाही पण जीएसच्या दृष्टीनं. त्याच्यानंतर केस स्टडीज आहेत, बरोबर. हे सगळं अभ्यासावं लागेल. आता हे पाहिलं ना तर चक्कर यायला लागते. असं वाटतं की 2 degrees कोंबल्या त्याने, बरोबर. तेव्हा एक मुद्दा काय मित्रांनो, खूप विषय आहेत आणि सिलेबस अफाट आहे, अफाट. मग तो अफाटच आहे बरं, तो तुम्हाला आवाक्यात आणता येतो हे लक्षात घ्या. त्याचे म्हणजे काय, अफाट सिलेबस आहे तर मग त्याला मर्यादित कसं करता येईल? त्याचे 2-3 क्रायटेरिया आहे. सिलेबस हा एक क्रायटेरिया आहे. दुसरा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, व्हेरी गुड. तिसरा करंट अफेअर्स. युपीएससी भरकटत नाही कुठे, काहीतरी रेफरन्स असतो त्या गोष्टीचा मागच्या 1.5 वर्षामध्ये न्यूज पेपर मध्ये. मग ते प्रश्न येतात. हे एकदा जमलं ना तर मग ते मर्यादित करता येतं. हा एक मुद्दा. पण तुम्ही जितकं मर्यादित केलं ना त्यानंतर सुद्धा तो सिलेबस मोठा आहे आणि म्हणून किमान 1-1.5 वर्ष तयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे. घाई करायला नको परीक्षेची. तयारी न करता परीक्षा देणे काय प्रकार आहे, व्हायलाच नको खरं, ठीक आहे. दुसरं एक आव्हान काय मी सांगतो ते सुद्धा, म्हणजे एवढा मोठा सिलेबस आहे आणि हे 4 पेपर, बरं हे संपलं का इथे? नाही, ऑप्शनल एसे लक्षात तुमच्या, ते बोलूच आपण नंतर काय करायचं. आता ह्या फक्त 4 पेपरचा जरी विचार केला आपण, GS 1, 2, 3, 4, तुमच्या माहितीच तर सांगतो की GS 4 पेपरला फक्त 2 दिवस सलग दिले जातात परीक्षेमध्ये, ठीक आहे. 2 दिवसामध्ये 4 पेपर संपतात. म्हणजे पहिल्या दिवशी GS 1 सकाळी मॉर्निंग सेशनला आणि आफ्टरनून सेशनला, दुसऱ्या दिवशी 2 दिवसात खात्मा, बरं. मग मला सांगा रिवाइज कसं करणार, किती विषय आहेत ते? स्वरूप समजून घ्या रे. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही स्वतःचे नोट्स तयार केले पाहिजेत, डायरेक्ट बोललो, तुम्ही काय म्हणाल? काही बोललो घेतो ना कुठून तरी, त्याची उत्तर मी तुम्हाला आधीच देतोय. कुठून तरी घेतलेल्या नोट्स वरून तुम्ही तयारी करू शकत नाही, हे तर लक्षात तुमच्या. कारण कुठून तरी जे घेतलंय ना, तो जो कुठून तरी आहे ज्याने बनवलं, ते त्यांनी पुस्तकं वाचून ते बनवलेलं असतं. ते पाहिलं कळतं की अरे हा काय लिहायचंय मला. पण तुम्ही जर पुस्तकं वाचली नाहीत, फक्त नोट्सच्या मागे लागलात ना, तर उत्तर लिहिता येणार नाही. कारण शेवटी परीक्षा 1750 मार्क कशाला आहेत, मेन्स मधल्या रायटिंगला. जोपर्यंत लिहिण्याचं कसब नाही ना, तोपर्यंत तुम्हाला परीक्षा पास करता येत नाही. आणि लिहिण्याचं कसब हे वाचनातून येतं, येते लक्षात. जितकं तुम्ही काळजीपूर्वक वाचाल तितकं चांगलं तुमचं लेखन होईल, तेही बोलतो मी, थोडं थांबा. हे सगळं आव्हानात्मक आहे, यात काहीच वाद नाही. बघा, डायव्हर्स रेफरन्स बास्केट, एवढे विषय आहेत, बरोबर. इतका वास सिलेबस आहे, मग तुला अनेक पुस्तकं वाचायला लागतात, ती तयारी ठेवली पाहिजे. बरीच मुलं येतात, सर पुस्तक फार मोठे हो, छोटं काही नाही का, पद छोट आहे का, पद छोट, जे पाहिजे ते मोठे पाहिजे नाही का, आणि प्रयत्न छोटे पाहिजे. अरे काहीतरी एक गुणोत्तर पाहिजे की नको, काही न करता व्हायचं लोकांना, बायपास करायचं सगळं नाही का, शॉर्टकट फाईंड करायचे. इथं नाही चालत रे भावांना. कित्येक वर्ष बघतोय आम्ही मुलं काय काय करतात, काय काय वाचतात, काय लिहितात, कोणती होतात, कोणती होत नाहीत मुलं, थोडस बोलतो मी त्याच्यावर. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या बरं, शॉर्टकट्स नाही तिकडे. आणि खरंच घेऊ नये, कारण तुमचा उद्देश हा तर आहेच आहे की परीक्षा पास करायची. तुमचा उद्देश त्याच्या पलीकडे जाऊन हे असलं पाहिजे की अधिकारी म्हणून मला हे सगळं गरजेचं आहे. त्यामुळे माझं व्यक्तिमत्व अधिकारी म्हणून घडायला हे सगळं वाचणं गरजेचं आहे. कारण अधिकारी बनायच्या आधी जे इंटरव्ह्यू होतो ना, त्याला UPSC काय म्हणते माहिती का, व्यक्तिमत्व चाचणी. UPSC ने त्याला मुलाखत शब्द वापरलेले नाही नोटिफिकेशन मध्ये, काय वापरले, व्यक्तिमत्व चाचणी. कारण ते व्यक्तिमत्व बघतायत की हे व्यक्तिमत्व उमेदवाराचं उद्या चालून, ज्याला आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो, सार्वजनिक प्रशासन, बरोबर, तर त्यासाठी योग्य आहे का. म्हणून ते विषय अभ्यास नाही गरजेचे. आणि त्याचा फायदा परत होतो बरं, तुम्ही इतिहास वाचलं ठीक आहे, आणि नंतर तुम्ही काय अर्थशास्त्र वाचायला घेतलं,
फायदा कसा होतो तुम्हाला सांगतो मी. आता मला सांगा, भारतामध्ये गरिबी आहे का? पॉवर्टी आहे. तुमच्या माहितीच तर भारतात सगळ्यात मोठी गरिबी अंतर आहे जगभरामध्ये, राईट. आता पॉवर्टी हा विषय तुम्ही जेव्हा अर्थशास्त्रामध्ये वाचायला घेता, याचं काही एक म्हणून एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, माहिती तुम्हाला. 150 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये भारताचं प्रचंड शोषण झालं. दुसऱ्या बाजूला भारतीय उद्योगधंदे हे अक्षरशः देशोधडीला लावले गेले, भारतीय अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 ला, तुम्हाला वाचायचं एनसीईआरटी मध्ये, भारताची लिटरसी किती होती माहिती का? 17% साक्षरता, त्या स्त्रियांची 9%. आपल्याला जो भारत मिळाला होता ना, त्याची काय परिस्थिती होती हे एनसीईआरटीच्या पुस्तकात एकदा वाचा, ठीक आहे. म्हणून मग काय होतं, किंवा तुम्ही कुठले, आता हे पॉवर्टीच असं नव्हे, समजा तुम्ही नागरिक शास्त्र, ज्याला आपण पॉलिटी असं म्हणतो इकडे, पेपर 2 जो आहे तुमचा, पेपर 2 तुम्ही एखादं पुस्तक घेतलं ना, तर पहिला टॉपिक काय असतो माहितीये का? ऐतिहासिक पार्श्वभूमी. आणि त्यात मुख्यतः ब्रिटिश काळातले सगळे कायदे आहेत. आणि 1935 कायदा खूप महत्वाचा आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी काय संविधानात घेतल्या गेल्या आहेत, मग ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्याच्यानंतर हे आर्थिक झालं, ती संकल्पनाच मुळात आर्थिक आहे पॉवर्टी, बरोबर. त्यानंतर तिला एक सामाजिक आयाम आहे, काय तिला सामाजिक आयाम, कारण गरिबी म्हटलं की मग त्याचे अनेक सामाजिक, ज्याला आपण परिणाम असं म्हणूया किंवा समस्या पुढे यायला लागतात. एक साधं उदाहरण, एखादा व्यक्ती गरीब असं म्हटलं आपण, त्याचं इन्कम कमी असं म्हटलं, तर त्याच्या घरामध्ये एखादा व्यक्ती समजा चुकून आजारी पडला, तर संपूर्ण कुटुंब देशोडीला लागतं, कारण जे काही थोडंफार जमवलेलं असतं सगळं एकच झटक्या समजत. आणि मग दुसरा कुणी आजारी पडला तर जाऊही शकत नाही कुठे, दवाखान्यामध्ये. इतकी भयानक परिस्थिती ह्या एका गोष्टीमुळे ओढवते, ज्याला आपण सामाजिक असं म्हणतो. आणि पुन्हा आपल्याकडे कास्ट हा आयाम आहे, बरोबर. भारत सरकारने कास्ट सेन्सस म्हणजे काय, जातीनिहाय जनगणना केली, त्यातही अनेक डिटेल्स सापडले आपल्याला की काही विशेष अशा जाती आहेत, बरोबर, अनुसूचित जाती जमाती, ज्याच्यामध्ये ज्याला आपण गरिबी असं म्हणतो त्याचं प्रमाण जास्त आहे. मग आता हे काय झालं, सामाजिक आयाम, येते का लक्षात तुमच्या? पुन्हा तुम्ही असाही विचार करा, भौगोलिक, ठीक आहे, गरिबी कुठे जास्त आहे बाबा, यूपी बिहारमध्ये जास्त आहे का, झारखंडमध्ये जास्त आहे का आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी जाणवतो, आणि मग काय मराठवाड्यात विदर्भात काय जास्त आहे. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, आणि मग अतिशय महत्वाचा पॉलिटिकल, राजकीय आयाम. गरिबी आहे 47 पासून आज तक आहे, तर मग त्यासाठी सरकारने आतापर्यंत काय काय केलं. आणि एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, जेव्हा आपण सरकार किंवा शासन म्हणतो ना, ते सगळे चालेल, इथे राजकारण करायचे नाही बसून, कारण तुम्ही जी भाषण ऐकतो ना, त्यांचं काम आहे रे ते भाषण द्यायची, आणि काही मत त्यांचं काम आहे, त्यांना करू देते, तुम्ही करू नका ते, तुमचा अभ्यास वेगळा इकडे. आतापर्यंतच्या सगळ्या शासनाच्या काही योजना काय होत्या, मग एवढ्या योजना घेऊन सुद्धा गरिबी का संपली नाही, त्याची कारण काय, हा. आणि मग समजा आता हे स्कीम चालू आहे, त्यात काही त्रुटी आहेत का, मग त्या कोणत्या, आणि त्या असतील, हा, आणि जर समजा प्रश्न अजूनही मिटलेलं नसेल तर काय करायला हवं, ज्याला आपण काय म्हणूया, उपाय सुचवा, बरोबर. एकदा हे एवढा अभ्यास केलं ना, त्या विषयावर कुठेही प्रश्न येऊ द्या, तुम्ही सहज सोडवू शकता. गरिबीची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजा पेपर 1 आला, सोशल आस्पेक्ट पेपर 1 आला, ठीक आहे, पॉलिटिकल आस्पेक्ट पेपर 2, हा पेपर 3, एसे जरी आला ना, तुमचा कंटेंट रेडी आहे, तुमचा सगळा कंटेंट काय तयार आहे. साधी गोष्ट, इंट्रोडक्शन, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असेल तुमचं, बरोबर, आणि त्या इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या निबंधाची ओळख असते ना, त्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये लिहायचं की वेगवेगळे आयाम आहेत गरिबीचे, कोणते आयाम आहेत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आणि मग प्रत्येक पॅराग्राफ त्याचा, दुसरा पॅराग्राफ आर्थिक, मग सामाजिक, मग काय भौगोलिक, तो ढाचाही तयार आहे रे निबंधाचा. अभ्यास जेव्हा तुम्ही असा कराल ना, त्याचे अनेक फायदे होतात. आणि म्हणून ते समजणं गरजेचं आहे की खूप काही आहे, पण मग त्याला अगदी व्यवस्थित आवाक्यात आणलं ना, ते सोपं व्हायला लागतं, कळलं का? त्यानंतर क्रिटिकल डायनॅमिक नेचर ऑफ क्वेश्चन्स, ही खरं आहे की प्रश्न फार वेगळे आहेत. बऱ्याचदा असं होतं, मुलं म्हणतात सर माझं ग्रॅज्युएशन या अमुक विषयामध्ये झालंय, मी तो विषय ऑप्शन घेऊ का? आमचं काय म्हणणं असतं, घ्या, पण कधी घ्या, त्या विषयाचा UPSC अभ्यासक्रम आणि त्या विषयावर आतापर्यंत विचारलेले प्रश्न एकदा पाहून घ्या, कारण विद्यापीठाचे प्रश्न वेगळे आणि इकडचे प्रश्न वेगळे,
हाँ बघा क्रिटिकल आहेत प्रश्न, काहीच वाद नाही, बरोबर, तुम्हाला अगदी सखोल अशा प्रकारे विश्लेषण करायला भाग पाडणार आहे आणि डायनॅमिक बदलते, गतिशील म्हणून आपण त्याला प्रश्न बदलतात. बरं, एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं, थोडस हा विनोदाचा पार्ट आहे. एक मुलगा आला, म्हणतो की सर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मी सोडवतोय. ठीक आहे, दाखव. आणि त्याने 1970 पासून सुरुवात केली. मी त्याला म्हटलं, अरे तू तर जन्मला नव्हतास, म्हणजे मी जन्मलो नव्हतो. कुठे मागे चाल 1970? तुमच्या माहितीच तर सांगतो की युपीएससीची परीक्षा बदलली आहे. तेच कसं विचारायला युपीएससी? समजा 70 पासून तेच प्रश्न येत आहेत, मग सगळे सॉल्व्ह करतील. शॉर्टलिस्ट कसं करायचं? प्रश्न वेगवेगळे येतात. आत्ता काय ट्रेंड आहे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 2011 आणि 2013 हा प्रिलिम आणि मेन्स, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा, हिचं स्वरूप बदललंय. मागे कुठे चालले तुम्ही? हे बोलणार आहे मी आज की पीवाय क्यू काय करायचं नेमकं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यामुळे लक्षात घ्या की प्रश्नांचं स्वरूप समजलं पाहिजे, तर तुम्हाला उत्तर आणि तयारी करणं सुद्धा सोपं जातं, किंवा कोणत्या दिशेने तयारी करायची हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून सगळे पॉईंट महत्वाचे. बरं, त्यानंतर अजून एक आव्हान आहे की तुम्हाला अनेक वेगवेगळ्या स्किल्सची गरज आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्लॅनिंग करायला, नियोजनबद्ध अशा प्रकारचा अभ्यास आणि मग तो स्किल्ससाठी. आत्ताच पाहिलं आपण की तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनचं स्किल पाहिजे, आकलन झालं पाहिजे वाचता तुम्ही. एखादा प्रश्न वाचला तुम्हाला पूर्ण समजला का सर्व आयामासहित, बरोबर, मग तो समजला तर मग तुमच्याकडे ही एबिलिटी आहे का, ही क्षमता की तुम्ही त्या विषयाला धरून जे काही वाचलंय तो कंटेंट तुम्ही आठवू शकता का पटकन, बरोबर, आणि तो आठवला तर तुम्ही तो मुद्देसूद पद्धतीने मांडू शकता का, तुमच्याकडे अभिव्यक्तीचं स्किल आहे का, कौशल्य, हे सगळं. आणि मग शेवटी तिकडे लागतं म्हणजे इंटरव्ह्यूला, तर अनेक स्किल्सची गरज तुम्हाला लागते. आता हे सगळं जेव्हा वाचतो ना आपण पाहतो असं वाटतं खूपच आहे म्हणजे, पण असं नाही मित्रांनो, ह्या गोष्टी ना करता येतात आणि खूप एक म्हणतो ना आपण एक नियोजन बद्ध पद्धतीने केलं ना तर खूप सोपं आहे. आता बोलताना असं वाटतं की अरे काय काय शब्द वापरले, काय हे नाही कधी सगळं, नाही का, असं नाही आहे. अगदी स्पष्ट सांगतो की परीक्षा ही जटिल आहे, बरोबर, आणि काय कठीण सुद्धा आहे. पण मग त्यासाठीच आपण इथे आलो आहोत ना, काहीतरी मोठं पाहिजे आयुष्यात, काहीतरी बनायचं, नाही का, मग ते आव्हान मोठंच असतं. पण तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन तयार केला, एक नियोजन केलं अभ्यासाचं आणि मग त्यानुसार जर तुम्ही तयारी केली तर खरोखर हे तुम्हाला आव्हान पेलवता येईल. आता हे एलिमेंटरी फिजिक्स म्हणजे काय, महत्वाच्या टप्प्यांचा विचार करून, म्हणजे प्रिलिमचा विचार करणे, मेन्स आणि इंटरव्ह्यूज, हे जर आपण व्यवस्थित केलं ना तर आपल्याला बरंच काही करता येईल. आता हे एवढं सांगून सोडणार आहे का मी, नाही, आपल्याला हे बघायचंय प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, काय करणं गरजेचं आहे ते आपण बघूया. म्हणजे त्याच्या आधी पटकन परीक्षेचं स्वरूप, मी मुलाखतीत तुम्हाला सांगितलं तिथे व्यक्तिमत्व चाचणी, ठीक आहे, मग आधी आपण प्रिलिम आणि मेन्सचं बघूया. बघा पटकन ही आपण पटकन जाऊ बरं याच्यातून, कारण हे माहिती देतो तुम्हाला. प्रिलिम किंवा ज्याला आपण पूर्वपरीक्षा म्हणतो ते स्वरूप काय, हा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्हाला सर्वात योग्य पर्याय निवडावा लागतो, येते लक्षात तुमच्या, हा. आणि मग त्यासाठी कशाची गरज आहे ते आपण बघू, पण तत्पूर्वी तो एक भाग झाला स्वरूपाचा की काय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. दुसरा एक भाग काय की निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुम्हाला काय तुमचे गुण वजा केले जातील जर तुम्ही चुकीचा प्रश्न सोडवला तर. म्हणजेच काय रे, अंदाज ज्याला म्हणतो ना, नाही थांबा, अंदाज म्हणजे काय, वाईल्ड गेस, कशाचा काय संबंध आहे. आता चार ऑप्शन ए बी सी डी, ए का बी का बी का सी सी, याला अर्थ नाही रे. एज्युकेटेड गेस ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे कसं असतं, उदाहरण पण दे, मी थोडं थांबा, चार पर्याय आहेत, चार वाक्य दिले आणि असं विचारलं की कोणतं वाक्य चुकीचं आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर आहे ते निवडायचं तुम्हाला. ती वाक्य वाचली ना कदाचित ती माहिती तुम्हाला नाही आहे, पण अभ्यास चांगला असेल ना, माहित नसताना सुद्धा उत्तर बरोबर देता येत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, या वर्षीच्या परीक्षेत 21 प्रिलिममध्ये काही असे वाक्य होती आणि एक वाक्य असं लिहिलं होतं की मोहम्मद बिन तुघलकाच्या काळामध्ये, माहिती असेल मोहम्मद तुघलक, सगळ्यांना माहिती असेल नाही का, त्याच्या काळामध्ये तिमूरच आक्रमण झालं होतं भारतावर, असं एक वाक्य होत. तिमूर माहिती आहे ना, हा, करीना कपूरमुळे जास्त चांगलं माहिती झालं असं तुम्हाला. तर तिमूरचं आक्रमण झालं, ठीक आहे,
असं ते वाक्य होतं. हे वाक्य आता फॅक्च्युअली ज्याला म्हणतो ना आपण किंवा कोणत्या काळात झालं, कोणतं वर्ष होतं हे माहीत नसलं ना काही फरक पडत नाही. तुम्हाला मी एक साधी गोष्ट सांगतो. तिमूर सोडा म्हणजे भारतात प्राचीन काळापासून ते अगदी ब्रिटिश येईपर्यंत, ठीक आहे, ब्रिटिश कालखंडापर्यंत जेव्हा जेव्हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये एखाद्या पॉवरफुल शक्तिमान अशा राज्याची कमतरता आहे तेव्हा तेव्हा परकीय आक्रमण झाली. याचा अर्थ जेव्हा एखादं शक्तिमान राज्य असेल तेव्हा आक्रमण झाली नाही तसं नाही, झाली पण ती बाहेरच्या बाहेर परतवून लावली गेली. तिमूरचं एक आक्रमण असं होतं, तो दिल्लीपर्यंत आला, त्याने दिल्ली लुटली 2-1 महिने, म्हणजे कळते का तुम्हाला, तर ते भयानकच होतं खरं. तर मग इतका आत्मा तो आला याचा अर्थ काय, त्या काळात जे कोणतं राज्य होतं बरोबर ते कसं असणार आहे, कमकुवत असणार आहे. मोहम्मद बिन तुघलक काही कमकुवत नव्हता, तो काय होता, स्ट्रॉंग राजा होता, म्हणजे सुलतान, येते लक्षात. त्यामुळे त्याच्या काळामध्ये इतक्या आतमध्ये येऊन आक्रमण होणं शक्य नाही. तुम्हाला माहीत असो किंवा नसो वाक्य चुकीचं. बेसिक जर अंडरस्टँडिंग असेल तर ह्याला काय म्हणतो माहितीये का, एज्युकेटेड गेस. ह्याला काय म्हणतात, शिक्षणावर आधारित अंदाज बांधणे. आणि ते बरोबर असतं बरं, असं नाही की काहीतरी लिहिलंय आणल्यानंतर बघू की ठीक आहे, ते तुम्हाला माहिती असायचं की हा हे मला माहित नव्हतं पण तरी सुद्धा मी सॉल्व्ह केले. हे अशा प्रकारे तुम्हाला ते करायला लागेल प्रिलिमची परीक्षा. अशा अनेक मुद्दे आहेत बरं, आणि मी तुम्हाला ते पूर्ण सांगू शकतो. मौर्य अंपायर माहिती तुम्हाला, मौर्य साम्राज्य त्याचा जेव्हा अस्त झाला त्यानंतर अनेक आक्रमण झाली, इंडो ग्रीक, कुशाण, शक, पार्थियन हे सगळे भारतामध्ये आले बरोबर. जेव्हा गुप्त एम्पायर तयार झालं तर फारशी आक्रमण नव्हती, हुणांचं आक्रमण झालं पण ते परतवून लावलं बरोबर गुप्तांनी. आणि त्याच्यानंतर गुप्त जेव्हा त्यांचा अस्त झाला तेव्हा हुण त्यांचं आक्रमण हातायला लागलं. गुर्जर प्रतिहार नावाचं राज्य होतं नॉर्थ वेस्ट मध्ये, त्याचा जेव्हा राज झाला तेव्हा काही गजनी आणि घोरीची आक्रमण आहेत. तुम्हाला कळतंय का मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा जेव्हा उत्तर भारतामध्ये किंवा उत्तर पश्चिम भारतामध्ये एखादं कमकुवत किंवा शक्तिमान राज्य नसणे ही जेव्हा परिस्थिती असते तेव्हा तेव्हा ते आक्रमण आतमध्ये यायला लागतात, येते लक्षात. तर अशा काही गोष्टी जर तुम्हाला कळल्या ज्याला आपण शिक्षण असं म्हणू, फक्त रट्टा मारणे नव्हे, ठीक आहे, तर तुम्हाला अनेक प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे स्वरूप लक्षात घ्या अगोदर आणि मग तुम्हाला काय तयारी करायची आहे हे अगदी स्पष्ट व्हायला. बघा मग आता काय पाहिजे जर अशा प्रकार स्वरूप असेल तर, क्लॅरिटी, शार्पनेस आणि प्रिसिजन. म्हणजे काय, एक तर तुम्ही जे काही वाचलंय ते अतिशय स्पष्टपणे तुम्हाला आणि संपूर्णपणे समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट शार्पनेस, समजलंय पण मात्र ज्याला आपण टेक्निकल डिटेल्स म्हणतो ना ते माहीत पाहिजे. तिसरा मुद्दा प्रिसिजन, अगदी नेमकेपणे माहीत पाहिजे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बरं, 10 वर्ष अभ्यास करा प्रिलिमचा, पुन्हा प्रिलिमची भीती वाटते. हे माझं वाक्य नाही खरं तर, एका टॉपरने म्हटलंय, अग्रवाल त्याचं नाव, तो म्हणाला की तो ऑल इंडिया रँक वर आला होता बरं, पहिला आला भारतात. मग त्याने सांगितलं की ह्या परीक्षेत ना पुन्हा एकदा मला सांगितलं प्रिलिमला बस तुम्हाला भीती वाटेल. ते आव्हानात्मक आहे बरं, ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो मी की 200 मार्काची परीक्षा आहे पेपर वन, ज्यात तुम्ही ठरवतो मेन्सला चाल की नाही. कट ऑफ किती रे मागच्या वर्षाचा, 92. मला सांगा 92 म्हणजे 50%पेक्षा खाली गेलं, ते 46% नाही अरे, म्हणजे फक्त 46% मार्क मिळवायचे तुम्हाला, काइंड ऑफ ते थोडंफार बदलतं इकडे तिकडे, 50% म्हणून आपण 60% खूप झालं. संपूर्ण भारतामध्ये लोक बसतात ज्या परीक्षेला, कट ऑफ किती फक्त 42% मागच्या वर्षाचा. याचा अर्थ काय की प्रत्येक उमेदवाराला काही प्रश्न येत नाही हे गृहित धरायचं आहे. इगो घेऊन जाऊ नका, अहंकार की आजता काय मी सगळे प्रश्न सोडवले ते सोडणार नाही. नियम असतात काही, बाउन्सर आला की हा सोडून द्यायच असते, छेडखानी करायची नाही, कॅच जाते. असे काही प्रश्न असतात सोडून द्यायचे, जिथं काहीच माहित नाही ना खरंच सोडून द्यायचं आणि घडतं बरं. हा पण जे आपण वाचलंय त्यावरचा जर प्रश्न नाही आला ना, ठीक आहे, मग ती आत्महत्या, स्वतः स्वतःहून तुम्ही स्वतःचे काही प्रॉस्पेक्ट किंवा भवितव्य वेळ धोक्यात आणताय. त्यामुळे जे वाचता आहात ते अतिशय स्पष्टपणे, उदाहरण सांगतो दुसरं, तुम्हाला एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण परिस्थिती किंवा वाचायचा विषय बरोबर, त्यातही वाक्य होती आणि मग कोणतं वाक्य चुकीचं आहे किंवा बरोबर आहे असा प्रश्न होता. म्हणजे वाक्य काय होतं की 2020 पर्यंत विकसित राष्ट्रांनी, विकसित म्हणजे कोणते रे, उत्तर अमेरिकन आणि युरोपियन, विकसित राष्ट्रांनी विकसनशील राष्ट्रांसाठी पर्यावरणाचं संरक्षण करायला, म्हणजे ठीक आहे, तर काही निधी द्यायचा होता.
तो होता 100 बिलियन डॉलर्स. किती? 100 बिलियन डॉलर्स. संपूर्ण वाक्य बरोबर होतं बरं, पण युपीएसने एक झिरो ऍड केला होता. 100 काय केलं? 1000. एक तर काय होतं, प्रिलिम मध्ये आपल्या ओळखीचा प्रश्न सापडल्याला खरंच आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये मुलं काय करतात, आता माझा आहे का बरोबर, मला माहिती आहे हे असं आहे. कित्येक मुलं परत आली त्या एका झिरोमुळे एक प्रश्न चुकला. म्हणून काय म्हणतो मी, प्रिसिजन, काटेकोरपणे वाचणे काय आहे, 1000 नाही 100 आहे. इथपर्यंत तो काटेकोरपणा असला पाहिजे. मग प्रत्येक प्रश्न अर्न करायला लागतो, कमवावा लागतो कुठे, प्रिलिममध्ये. पण मग अभ्यासही तसा करायचा आणि त्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न तेवढ्या काळजीपूर्वक वाचायचा. म्हणजे एक लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतो, ते रॉकेट नाही बनवायचं आपल्याला, एखादं सॅटेलाइट नाही बनवायचं, पण जे करायचं ते काळजीपूर्वक करायचं आणि त्यातून आपोआप काही गोष्टी तुमच्या सोयीचे घडायला लागतील. म्हणजे ते फार महत्वाचं, क्लॅरिटी, शार्पनेस आणि प्रिसिजन. त्यानंतर वाईडर रीडिंग, गुड ग्रास्प ओव्हर टेक्निकल इन्फॉर्मेटिव्ह. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, बघा एखादा विषय असतो ना, त्याला आयाम कोणते असतात अभ्यासाचे, संकल्पनात्मक बरोबर, तांत्रिक आणि माहिती वजा. मी तुम्हाला सांगितलं की माहिती वजा आहे 100 की 1000 बरोबर. एखादी तांत्रिक बाब असते, उदाहरणार्थ पॉलिटी ज्याला म्हणतो तुम्ही, राज्य सत्ता, बऱ्याच तांत्रिक गोष्टी खरं तर. समजा असा प्रश्न आला की भारतामध्ये जी घटक राज्य आहेत बरोबर, तिच्या कायदे निर्मितीच्या संदर्भातील खालील वाक्य वाचून कोणती वाक्य बरोबर आहे सांगा. आणि फक्त एक ऍडिशन केलं की बाय कॅमरल लेजिस्लेचर किंवा युनिकॅमरल, म्हणजे काय, द्विध्रुवीय सभागृह किंवा एकध्रुवीय. तुम्ही जर टेक्निकली ते जर इग्नोर केले ना, तर पूर्ण प्रोसेस खालची बदलायला लागते. आलं लक्षात तुमच्या? त्यामुळं ज्या टेक्निकल बाबी आहेत तांत्रिक, त्या सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आणि मग ते इन्फॉर्मेटिव्ह. आता याचा भडीमार होईल तुमच्यावर बरोबर आहे, ह्या विषय तांत्रिक बाबी त्याच्या वगैरे. ह्यात पुन्हा असं नाही करायचं की प्रत्येक गोष्ट मला आठवलीच पाहिजे, आठाच नको, कारण कुणाचाही ब्रेन असा नसतो की सगळंच काही आठवेल आणि असं वरदान मागूही नका कोणाला. स्मरण शक्ती जितकी महत्वाची आहे ना आयुष्यात, तितकीच किंवा त्याहून जास्त विस्मरण शक्ती महत्वाची आहे. परीक्षा पास व्हालो स्मरण शक्तीचं वरदान घेऊन, जीवनात फेल व्हाल काहीतरी फंडे मारत नाही बरं. तुम्हाला अगदी वास्तव सांगतोय, आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात जे आपल्याला विसावे लागतात. दुर्दैवी घटना घडते, अपमान होतो, कुठेतरी ठेस लागते मनाला, आणि जर विस्मरण नसेल ना जगणं अशक्य होईल. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, त्या दोन्ही वरदान आहेत, स्मरण शक्ती आणि विस्मरण शक्ती. ठीक आहे, त्यामुळे ती मर्यादा आहे. मग आता काय करायचं, टेक्निकल बाबी, इन्फॉर्मेटिव्ह बाबी, त्या काय काय करायच्या, टेबल्स बनवायचे, ट्री डायग्राम आपल्या पेपरवर बरं, एक बंचच पाहिजे एवढा सा. हा, आणि काय करायचं, प्रत्येक टेबल चाळायचा, कधी, टेस्ट सिरीजच्या वेळेस. तुम्ही किमान 20 टेस्ट सिरीज द्याल, टेस्ट द्याल, टेस्ट प्रॅक्टिस म्हणून प्रिलिमच्या. आणि मग तो जो बंच तयार असेल ना, प्रत्येक प्रिलिमच्या त्या टेस्ट पेपरच्या आधी तो चाळला आपण, तर किती वेळ रिव्हिजन होईल ते, 20 वेळा. आणि प्रिलिमच्या दिवशी ठरवायचं, बाकी सगळं वाचून घ्याल तुम्ही आदल्या दिवशीपर्यंत, सकाळी एक दिवस तरी पाठे उठा. 9 वगैरे परीक्षा असते, ठीक आहे, 8:30 पोचायला लागतं. तर मग ठरवायचं की मी सकाळी 5 ते 8 सेंटर जवळ घ्यायचं बरं, जिथं राहायचं तुम्हाला, 5 ते 8 3 तास माझे सगळे मला टेबल चाळायचे. हे केलं ना, तुम्हाला ते फार लक्षात ठेवायची गरज पडत नाही. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो, एवढ्या वेळेस चाळल्यामुळं तुम्हाला तर विचारलं मी, समजा एखादी कमिटी आहे, पार्लमेंटरी कमिटी, संसदेची कमिटी आहे, त्याच्यात राज्यसभेचे मेंबर किती आणि लोकसभेचे किती, पटकन सांगता येणार नाही, पण ऑप्शन दिले की सांगता येतो. आपली बुद्धी त्या प्रकारे काम करायला लागते बरं. तुमचा पेपर आहे, त्याच्यावर टेबल आहे, तुम्हाला माहिती आहे, अरे हा ही कमिटी इथं होती, दुसऱ्या राईला इथे एवढे मेंबर होते, सुटून जातो प्रश्न. तर ह्या गोष्टी सुद्धा हँडल करता येतात. फार दडपण घेऊ नका सगळ्या गोष्टीचं. प्रिलिम ही क्वालिफाईंग परीक्षा आहे. युपीएससीला माहिती आहे की प्रत्येक माणूस काही सगळंच आढळू शकत नाही. तर ह्या मेथड्स आहेत, काही पद्धती आहेत, त्यानुसार आपण या गोष्टी हँडल करू शकतो, ते दडपण घ्यायचं कारण नाही. त्यानंतर करंट डायमेन्शन आहे. जवळपास प्रत्येक विषयाला करंट डायमेन्शन, म्हणजे ज्याला आपण चालू घोडामोडीचा आयाम असं म्हणतो, मग तो इतिहासाला सुद्धा आहे का? हा एक थोडासा गैरसमजाचा भाग आहे की इतिहासामध्ये करंट नसतं. हो नसतं त्या अर्थाने, कारण नवीन काही घडत नाही, पण मग जे आधी घडलंय त्याचं काही ना काही रेफरन्स येतो. हा, आता यावर्षी परीक्षेतलं उदाहरण घेऊया. डोलावीरा
नावाची सिंधू संस्कृतीची एक साईट आहे, तिथं एक सेटलमेंट एक वस्ती होती त्या काळात, ठीक आहे, तिथं बरंच काही सापडलं. तर मागच्या वर्षी डोलाविराला युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलं. लक्षात, एक मोठी घटना आहे बरं. मग जेव्हा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हटलं गेलं डोलाविराला, मुलं काय अपेक्षा करतात की आता याच्यावर प्रश्न येईल बाबा, खालीलपैकी कोणत्या साईटला काय नुकतंच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हटलं गेलं. हा फॉर्मॅट संपला इतिहास जमा, कारण हे सगळेच करायला लागले. तुम्ही थोडं कमिशनच्या बाजू आयोगाच्या बाजूला विचार करा, आयोगाला काय करायचं आहे, 700 पद आहेत, 800 पद आहेत, 900 तेवढीच भरायची आहेत ना. प्रत्येक उत्तर जर प्रत्येकाला आलं कुणाची निवड करणार, मग ते काय करतात, वेगळ्या पद्धती वापरतात. मग त्यांनी काय केलं, खालीलपैकी कोणत्या गोष्टी डोलाविरा या साईट बद्दल योग्य माहिती सांगतात, म्हणजे न्यूज मध्ये एवढं आलं तेवढं करून थांबायचं नाही तुम्हाला, त्या साईट बद्दल थोडी अधिकची माहिती. कळलं का तुम्हाला, जे समोर दिसत तेवढंच नाही, त्याच्या थोडं पलीकडे जाऊन हे केलं ना, तर मग तुम्हाला ते आवाक्यात येईल. तो करंट डायमेन्शन इतिहासाला लागू होतो. आलं का लक्षात, एखाद्या घटनेने 100 वर्ष होतात, बरोबर आहे का. आता मला वाटतं 2022 चालू आहे, तर 1922 काय चालू होत रे, असहकार चळवळ संपत आली होती. मग त्या काळात जितक्या गोष्टी आहेत ना, त्या थोड्याशा अधिक लक्षपूर्वक. आलं लक्षात तुमच्या, हा तो करंट डायमेन्शन. बाकी विषयाला तर मोठा करंट डायमेन्शन, तर तोही आपल्याला व्यवस्थित अभ्यासावा लागतो. त्यानंतर हा जो मुद्दा एक्सटेन्सिव्ह एज वेल एज इंटेन्सिव्ह स्टडी, प्री रिक्विजिट म्हटलंय, म्हणजे काय, पूर्व अट आहे अभ्यासाची. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय रे, व्यापक असं म्हणू आपण त्याला, बरोबर. इंटेन्सिव्ह म्हणजे काय, पर्याप्त खोली सहित, बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी, व्यापकही आणि पर्याप्त खोली, ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला ही परीक्षा अधिक आवाक्यात वाटायला लागेल. लक्षात, माझा तोच मुद्दा झाला, मी तेच उदाहरण पुन्हा घेतो. व्याप्ती काय, करंट वाचताना मी सगळंच वाचलेलं, त्यात हा मुद्दा येऊन गेला. काय, डोलाविरा वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झाला. आता खोली काय, एखादा विद्यार्थी तेवढीच नोट घेऊन गप बसतो नाही का, हा हे येऊ शकतो बाबा, की कोणती साईट, वर्ल्ड हेरिटेज साईट. दुसरा विद्यार्थी काय केल, तो थोडासा खोलत जाईल, डोलाविरामध्ये काय काय सापडलंय त्याची माहिती काढेल आणि ती लिहून ठेवेल. तुमच्या माहितीचं सांगतो की हरप्पन संस्कृती किंवा ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो नाही का, त्याच्या जवळपास 2000 साईट सापडल्यात. किती, 2000. हा शुद्ध वेडेपणा होईल. काय, जर युपीएससीनी सिंधू संस्कृतीच्या साईटवर प्रश्न विचारलाय तर मी 2000 साईट ने पाठ करत बसतो नाही का, हा वेडेपणा आहे. मुद्दा काय आहे, करंट मध्ये आले म्हणून तो प्रश्न आला. तर दोन्ही गोष्टी थोड्या लक्षात घ्यायच्या, की व्याप्ती किती ठेवायची, ठीक आहे, अमर्याद नाही करायची त्याला, आणि मग खोली किती असावी, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत तयारीचा भाग म्हणून. त्यानंतर रिव्हिजन रिग्रस प्रॅक्टिस ऑफ एमसीक्यू, मी तुम्हाला म्हटलं दोन गोष्टी सांगितल्या, तुम्ही 20 ते 30 पेपर सॉल्व्ह कराल, ठीक आहे, आणि तेवढ्या वेळेस तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे, वेगळं काय विचार करू नका रिव्हिजनचा. हा, हे होऊ शकतं की काही लोकांना सवय असते किंवा आठवड्यापर्यंत वाचलं की मला पुन्हा बघायचं, आठवड्यात एखादा दिवस किंवा त्यातले काही तास तुम्ही ठेवू शकता. पण रिव्हिजन कोणती चांगली आहे, एक विषय मी संपवला, ठीक आहे, आणि मग दुसरा विषय घेतला एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये. बऱ्याचदा एका विषयाच्या कॉन्सेप्ट ह्या दुसऱ्या विषयामध्ये येतात, बरोबर आहे, आणि मग ती कॉन्सेप्ट समजा आली तर मला लक्षात येत नसेल की काय कॉन्सेप्ट आहे, तर मग परत ते पुस्तक जर वाचायचं. उदाहरण देतो मी तुम्हाला, तुम्ही अर्थशास्त्र वाचलं, ठीक आहे, एनसीईआरटीच्या किंवा आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या क्रमिक पुस्तकात, तर मग अर्थशास्त्राच्या संकल्पना वाचताना कळल्या, समजल्या, आणि नंतर जेव्हा मी पुढचा विषय घेतला पॉलिटी उदाहरण समजा, आणि मग त्यात पार्लमेंट हा टॉपिक आला, संसद, आणि त्यात बजेट कसा पास होतो याची पूर्ण प्रोसिजर आली, आणि त्यात बऱ्याचशा इकॉनॉमिक टर्म झाल्या, अर्थशास्त्राची संज्ञा, त्यात ती एखादी संज्ञा विसरलो आपण, मग काय करायचं, चटकन ते काढायचं काय अर्थशास्त्र पुस्तक आणि तेवढीच संज्ञा बघायची, ते रिव्हिजन, म्हणजे अभ्यास करत असताना रिव्हिजन, आणि मग त्याला एक वेगळा वेळ तुम्ही देऊ शकता. आधी वाचन जास्त करून घ्या, रिव्हिजन हा पुढचा टप्पा होईल. म्हणजे तुम्ही जर रिव्हिजनलाच खूप वेळ दिलात ना तर तुमचं कव्हरच होणार नाही, त्यामुळे त्याला एक छोटा स्लॉट ठेवायचा, फार जास्त नाही करायचं, नंतर आपल्या रिव्हिजन होणारच आहे, इथे लक्षात. पण याचा अर्थ हाही नाही की सगळं रिव्हिजन काय शेवटीच टाकून देईन, असं हे करू नका. एक कॉम्बिनेशन ज्याला म्हणतो ना आपण, दोन्हीचं कॉम्बिनेशन करा म्हणजे, ओके. तर हे झालं प्रिलिम्स संदर्भामध्ये. आता मेन्सचं काय, मेन्स ही
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही काय लेखनाची परीक्षा आहे, तुम्हाला लेखनावर प्रचंड लक्ष द्यावं लागेल, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की लेखन म्हणजे असं नाही साहित्य लेखन तुमच्याकडे काय भरपूर दिवस लिहित बसा असं नाही. काय तिथे काय वर्ड लिमिट आणि काय स्पेसिफिक नंबर ऑफ मार्क्स, एक तर शब्द मर्यादा आहे आणि त्या शब्द मर्यादेमध्येच लिहावं लागतं, आणि दुसरं काय मार्क जे आहेत ना ते बघायचे. हे का 2013 फॉर्मॅट बदल असं मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे, मेन्सचा. त्याच्या आधी जीएसचे दोन पेपर असायचे आणि दोन ऑप्शनल निवडावे लागायचे, ठीक आहे. आणि त्या दोन ऑप्शनलचे दोन दोन चार ऑप्शनलचे पेपर, जीएसचे दोन पेपर. युपीएससीने काय केलं, एक ऑप्शनल काढून टाकला, त्यामुळे ऑप्शनलचे दोन पेपर आणि जीएसचे चार पेपर केले, कळलं का. हा फॉर्मॅट बदलला. 2013 जो पेपर आला होता त्याच्यामध्ये प्रत्येक जीएसटी पेपरमध्ये 25 प्रश्न होते आणि प्रत्येकी 10 मार्काला, येते लक्षात. हा आता डोक्यात लोक फॉर्मॅट घेऊन बसतात, बरं, काही लोक पीएचडी करतात युपीएसच्या फॉर्मॅटवर आणि युपीएससी बदलून टाकते, ते म्हणजे पीएचडी पूर्ण फेल होते कुठे, परीक्षेच्या हॉलमध्ये. ह्याच्यापेक्षा भयानक दुसरी गोष्ट कुठे नाही, बरं का, तुम्ही अभ्यास करा रे, प्रॉब्लेम काय, फॉर्मॅट का, पॅटर्न का, अरे काय पॅटर्न, नो पॅटर्न इज द पॅटर्न. काही लोक याच कामावर असतात, बरं, पॅटर्न काय, तुम्हाला फसवण्यासाठी पॅटर्न असतो. त्यांना काय पाहिजे माहितीये का, अलर्ट माणूस पाहिजे, काय ते डोक्यात ठेवून नाही. तुम्ही क्रिकेट कसं बघता माहित नाही, पण बरेच असं म्हणतात बघा की आधीच याने हा शॉट मारायचं ठरवलं आणि म्हणून तो आउट झाला, असं कधीच करायचं नसतं. बॉलला बघा काय प्रकारचा बॉल आहे आणि मग बॅट कशी वापरायची बघा. हॉलमध्ये बसा, तिथे सगळ्या इन्स्ट्रक्शन वाचा आणि मग ठरवा. काय झालं, काही वर्षांनी, दोन तीन वर्षांनी फॉर्मॅट बदलला, 20 प्रश्नांचा फॉर्मॅट आला, ठीक आहे. आणि त्यात युपीएससीने काय केलं, प्रत्येक प्रश्न 12.5 मार्काचा. आता हा फॉर्मॅट, आता कुठला फॉर्मॅट आहे, प्रश्न 20च आहेत, त्यातले 10 प्रश्न 10 मार्काला, पुढचे 10 प्रश्न 15 मार्काला. आता जे हार्ट हे डोक्यात घेऊन बसलाय ना एखादा, तो काय करेल, पेपर आला की मी लिहायला सुरू 12.5 मार्क, अरे बघ ना 10 मार्क आणि पुढे काय 15, बरं, याला तुम्हाला 150 शब्दामध्ये याला 250 शब्दात लिहायचं आहे रे, मग प्रत्येक उत्तर तेवढ्याच याच्यात द्यायला लागला तुम्ही, तो फसलात. आणि दुसरी गोष्ट, स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून, रणनीतीचा भाग म्हणून काय करायला लागेल तुम्हाला, 15 मार्क आधी सॉल्व्ह करा, त्याला क्रंच होऊ नये टाइमचा, अशा गोष्टी ठरवता येतात जर तुम्ही काळजीपूर्वक सूचना वाचल्या तर, अन्यथा गोंधळ होतो प्रत्येक तुम्हाला. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही हे व्यवस्थित पाहिलं पाहिजे, वर्ड लिमिट आणि मार्क्स त्यानुसार लिहायचं आहे, साहित्य लेखन करायचं नाही आपल्या तिकडे, किंवा काहीतरी गृहित धरून जायचं नाही आहे. हा एक मात्र खरंय की एक तर 12.5 मार्काला किंवा 10 मार्काला किंवा 15 मार्काला अशा प्रकारचे प्रश्न असतात. ओके, आता मग हे परीक्षेचं स्वरूप झालं, यानुसार काय करणं गरजेचं आहे, थरो अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट. तुम्हाला जे काही विषय दिलेत ना ते तुम्हाला संपूर्णपणे समजले पाहिजे, कारण एखाद्या विषयाच्या कोणत्या आयामावर प्रश्न येईल हे सांगता येत नाही. हा पहिला मुद्दा, संपूर्ण समजलं पाहिजे. दुसरा मुद्दा काय, तुम्हाला जे समजलंय ते अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. त्याची मांडणी ज्याला म्हणतो आपण, आणि अभिव्यक्ती, प्रेझेंटेशन मांडणी आणि अभिव्यक्ती, तुम्ही कशाप्रकारे ते मांडताय, कारण युपीएससीने नोटिफिकेशन येते माहिती ना तुम्हाला, दरवर्षी युपीएससीची काय येते नोटिफिकेशन, त्यात युपीएससीने लिहिलंय की तुम्ही जे उत्तर लिहिता किंवा निबंध लिहिता ते विषयाला धरून असावं, म्हणजे तुम्ही भरकटायला नको, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रिसाईज अँड इफेक्टिव्ह आर्टिक्युलेशन विल गेट मोर मार्क्स. म्हणजे तरी काय लिहिले, काय लिहिले, प्रिसाईज म्हणजे नेमकेपणाने, आणि काय इफेक्टिव्ह, परिणामकारक, नेमकी आणि परिणामकारक अभिव्यक्ती असेल ना, लेखन असेल, तर त्याला एक्स्ट्रा मार्क मिळतात. आणि म्हणून आपल्याला याला आपण कौशल्य असं म्हणूया, हे कौशल्य सुद्धा वर्षभरामध्ये विकसित करायचं आहे. आलं लक्षात, हे करता येतं, बरं, त्यात काही कठीण काही नाही. म्हणजे ओके, तर हे प्रेझेंटेशन आर्टिक्युलेशन, मांडणी आणि अभिव्यक्ती, ओके. आणि हे कसं करायचं आहे, अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ क्वेश्चन. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की दरवर्षी मेन्सचे जे पेपर येतात ना आपल्याकडे, ते चेक करताना मला जवळपास प्रत्येक मुलाला सांगायला लागतं की प्रश्न काय वाचा. मुलं काय करतात माहितीये का, आता समजा प्रश्न असा मोठा आहे, त्यातला एखादा भाग बघतात, त्यांना वाटतं ह्याच्यावर प्रश्न, मी लिहितो लगेच. अरे तुम्हाला काय माहितीये हे लिहायचं नाही आहे, काय विचारलंय ते लिहायचं आहे. प्रश्न बघितला, लिहायला सुरू केलं, पण त्यांनी लक्ष दिलं नाही, कॉमेंट म्हटलंय,
स्वतःची कॉमेंट आलीच नाही तर काय मार्क मिळणार आहे तुम्हाला? येते लक्षात? एक्झामिन म्हटलंय, डिस्क्राइब करून बसलं, पॉइंट त्याच्यात बरं, पण तुम्ही त्याला परीक्षणाच्या माध्यमात दिलं का? नाही. म्हणून काळजीपूर्वक प्रश्न वाचणे आणि प्रश्नाच्या मागणीनुसार उत्तर लिहिणे, याच्यावर आपण खास सेशन घेऊया, काळजी करू नका. आन्सर रायटिंग सेशन तुकारामचं बोलतील त्या पुन्हा विस्ताराने. तर डिमांड ऑफ क्वेश्चन, प्रश्नाची मागणी काय, ते जर नाही कळलं तर उत्तर पूर्णपणे वेगळ्या दिशेने जायला लागतो आणि मग त्याला मार्क्स मिळणार नाहीत, फार कमी मार्क्स मिळतील. तुम्हाला असं वाटेल की मी लिहिले अगदी उत्तम असं होतं बरं, तुम्हाला बरेच विद्यार्थी भेटतील आणि मी खूप छान लिहिलो तरी मार्क मिळाले नाही, लिहिलं खूप छान आहे हो पण काय विचारले आणि तुम्ही काय लिहिले. मी तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दाखवू शकतो बरं, भरपूर आहेत माझ्याकडे, दरवर्षी आपण जे मेन शंभरांनी चेक करतो. मग त्याला सांगायला लागतं की प्रश्न वाचा, डिमांड काय बघा आणि मग त्यानुसार लिहा. म्हणजे ओके, प्रत्येक उत्तर हे तुमचं अतिशय व्यवस्थित उत्तर विचार करून शार्पली आणि प्रिसाइजली, कारण आयोगाने सांगितलेलं नेमकेपणाने लिहिता आलं पाहिजे तुम्हाला लक्षात, की काय विचारलं तेच लिहायचं, आपण भरकटायचं नाही. बरेच काय करतात मुलं, आता हे खूप आहे खरं बोलण्यासारखं, हा पुन्हा वेगळ्या लेक्चरचा विषय आहे. मी एवढं सांगतो आत्ता की एखादा प्रश्न आला की मुलं काहीतरी लिहून सुरू करतात, म्हणजे काहीतरी वेगळं सांगत बसायचं आणि मग नंतर एखादा कुठेतरी वाक्य येतं जे त्या प्रश्न अनुसरून. मग मी त्यांना म्हणतो की अरे तुमचं इंट्रोडक्शन कशाचं, उत्तराचं, ठीक आहे, हे थेट भिडणारं असावं. कशाला? काय विचारलं याला. मग ती मुलं काय म्हणतो माहिती का, सर मग ते मी इंट्रोडक्शन लिहिलं तर मुख्य पाठ काय लिहू मी? याचा अर्थ काय? तुमच्याकडे कंटेंटच नाही, म्हणजे तुमचा अभ्यासच नाही. तुम्हाला जर हा प्रश्न पडत असेल की मी इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं तर पुढे काय लिहिणार, मग तुमच्याकडे कंटेंट नाहीये, असला तरी तुमच्याकडे काय विश्लेषण करण्याची क्षमता नाही, उदाहरण देण्याची क्षमता नाही, पण इतरांकडे आहे ना, आहेत बरीचशी मुलं लिहितात, मग ते होतील. म्हणून हे सुद्धा कौशल्य आपल्याला विकसित करायचं. सुरुवातीला जो मुद्दा मांडला ना, अनेक कौशल्य आपल्याला विकसित करायचे आहेत, त्यातला हा एक भाग चाल. त्यानंतर अंडरस्टँडिंग जे आहे ना, ऑब्व्हियस लिटरल आणि टेक्स्च्युअल, म्हणजे काय, जे समोर समोर सरळ दिसतंय ते, किंवा ज्याला आपण म्हणतो ना लिखित स्वरूपात जे आहे त्याच्या पलीकडे जाऊ. मी जुनं उदाहरण घेतो, डोलावीरा करंट मध्ये आलं, वर्ल्ड हेरिटेज साईट, थांबला माणूस, फसला. जे ऑब्व्हियस आहे ते नाही, त्याच्या पलीकडे जाऊन थोडस अधिकच जाणून घेणे, समजून घेणे, हे केलं तर मग तुम्हाला ती उत्तरं अधिक चांगल्या प्रकारे लिहिता येतात. म्हणजे त्यानंतर अंडरस्टँडिंग मध्ये हा एक मुद्दा आला पाहिजे, विश्लेषण. बहुसंख्य मुलांमध्ये याचा अभाव असतो आणि वर्षभर लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे, आणि म्हणून उत्तरं काय लिहावीत हा प्रश्न पडतो त्यांना. विश्लेषण त्याचं जर तुमच्याकडे जर कसं असेल ना, कौशल्य असेल, तर तुम्हाला काय लिहायचं हा प्रश्न पडत नाही. आता अशी मी मुलं पाहिली विद्यार्थी की जे, बघा दोन संकट असतात, क्रायसिस म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, एक गंभीर क्रायसिस असतं म्हणजे, ठीक आहे, गंभीर संकट, दुसरं काय असतं, गोड संकट, स्वीट क्रायसिस. तुम्ही ना ते गोड संकटात असले पाहिजे, गंभीर संकटात नाही. गंभीर संकट काय, प्रश्न आहे काय लिहायचं माहितच नाही, हे फारच गंभीर आहे. म्हणजे काही लोकांना असा प्रश्न पडतो किंवा संकट येतं, सर खूप माहिती आहे तेवढ्या शब्दमर्यादेत मी कसं लिहू. जोपर्यंत ही स्टेज येत नाही ना, परीक्षेला बसू नये माणसाने. म्हणून व्यवस्थित अभ्यास, भरपूर वाचन, त्याच्या नोट्स, हे सगळं तयार आहे माझ्याकडे, आता मला परीक्षा द्यायची, मग तुमची उत्तरं येतात. दुसरे संकट आहे ना, ते फार महत्वाचं आहे, द्यायला हवं, मग आम्ही सांगतो कसं लिहायचं ते, बरोबर. किंवा तुम्ही लिहून आणा, सुरुवातीला दीड शब्द म्हटले ना, अडीचशे जाऊ देत, म्हणजे 300 जाऊ लिहा अगोदर, मग तुम्ही आणून द्या, मग सांगतो आम्ही ह्यातलं काय वाक्य काढायचं आहे, काय ठेवायचं आहे, हे कसं लिहिता येईल. जे तुम्ही पॅरेग्राफ मध्ये लिहिलंय ते एका वाक्यात लिहिता येईल का आपल्याला, हे झालं कौशल्य. पण कौशल्याचा टप्पा हा कधी येतो रे, अभ्यास समजून घेणे, कंटेंट तयार करणे, नोट बनवणे आणि मग तो पुढचा मुद्दा. आलं लक्षात? बरीच मुलं मेन्स महत्वाचे, लेखन महत्वाचं आहे, डेली आन्सर रायटिंग. काय डेली आन्सर रायटिंग? आधी मला हे सांगा की आन्सर रायटिंग का करायचं, पटकन सांग, कशा सराव लेखनाचा, तेवढाच उद्देश आहे का? ऐकतो मी, बोला. तुमची सगळी उत्तरं सुपरफिशियल, बरोबरची आहेत, मुख्य मुद्द्याला हातच घालत नाहीत लोक.
बोल कौशल्य ना तेच बोलतोस ना तू वेगळ्या पद्धतीने कौशल्य जे ज्ञान आपल्याकडे आहे ते उतरवता आलं पाहिजे म्हणून लिहायचं म्हणजे ज्ञान आधी घेणं गरजेचं मग ते पेपरावर कसं उतरवलं मी काय प्रश्न विचारला उत्तर लेखना सराव का करायचं वेळेचे नियोजन झालं पुढे तो कसा येता येईल साधं बोला साधं साधं प्रश्न विचारले की काय उत्तर तुम्ही गंभीर नाही नाही साधं उत्तर अधिकाधिक चांगलं झालं पाहिजे त्याला काय म्हणतो माहिती का सुधारणा करण्यासाठी इम्प्रुव्हमेंट रे इम्प्रुव्हमेंट बरोबर आहे का हे सगळं आलं त्यात इम्प्रुव्हमेंट मध्ये काय काय आलं कमी वेळेमध्ये अधिक चांगलं परिणामकारक अधिक कंटेंट सगळं आलं त्याच्यात एका शब्दात सामावत काय इम्प्रुव्हमेंट आता मला एक सांगा मी आज एक उत्तर लिहिलं ठीक आहे एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं ठीक आणि उद्या एक उत्तर लिहिलं हे तुम्ही सबमिट कराल त्याचा इनपुट येतो त्याच्या तुम्ही दुसरं उत्तर लिहून मोकळे पुन्हा त्याच चुका इम्प्रुव्हमेंट कधी करणार फक्त सराव करायचा का कोणी म्हटलं सराव फक्त सराव लिहा काय लिहा सराव तुम्ही कारकून व्हाल हो काय व्हाल कारकून फार फास्ट लिहितो आणि सुंदर लिहितो कंटेंटच नाही इम्प्रुव्हमेंट कुठे आहे बाबानो तुमची उत्तर ही कंटेंटची परिणामकारक प्रिसाइज दिसली पाहिजेत ना मग तिचे इनपुट मिळतात तुम्हाला आदानं म्हणतो आपण त्याला त्याच्यावर काम कोण करणार काय होतं आपल्याला फक्त यश दिसतं बरं तुम्हाला मी खरंच सांगतो आमची चर्चा होते आमच्या शिक्षकामध्ये सगळ्यांची अशी काही मुलं असतात जी खरंच चांगली होती झाली नाही त्यांची चर्चा करतो आम्ही ठीक आहे आता एखादा मुलगा झाला की मग तो काय लगेच झिरो होतो नाही का मीडिया वगैरे हे नंतर सगळं आता मी म्हटलं आन्सर की तुम्ही हा आन्सर असं म्हणतो नाही का ते आन्सर नंतर तुझ्या इथे विद्यार्थी होता ना त्याचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो मी आता त्याचा पेपर चेक केला तर मार्जिन मध्ये आम्ही इनपुट देतो ना काही ना काही लिहून देतो की हे यायला पाहिजे होतं हे नको होतं किंवा काय असायला हवं तो काय करायचं माहितीये का त्याच्यावर स्वतःची कॉमेंट लिहायचं आता समजा हा मुद्दा मी लिहिला आहे त्याच्या उत्तरात हे यायला पाहिजे होतं मग तू काय लिहितो माहितीये का अरे हे मला माहिती होतं पण मी विसरलो हे नेक्स्ट टाइम नको व्हायला किंवा हा मुद्दा हा पूर्ण नवीन मुद्दा आहे हे काय ऍडिशन आहे माझ्यासाठी न करता फक्त भारंभार लिहित जाणं याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही कळतंय मग आता परत तुम्ही असं विचारता सर तुम्ही सांगता ठीक आहे टॉपर तर म्हणतात डेली आन्सर आयटी काय करायचं आम्ही टॉपर ते कधी करतो माहिती का अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ती एक प्रक्रिया आहे ती एकदा पूर्ण झाली ना तुम्ही छान उत्तर देण्याच्या कंडिशन मध्ये आला प्रिलिम दिली आहे आता मेन्स आहे फक्त 2 महिने बाकी रोज लिहा ना माझं काहीच म्हणणं नाही पण आल्या दिवशी सुरू व्हायचं डेली आन्सर रायटिंग करू का सर अरे अभ्यास करा अगोदर आन्सर रायटिंग म्हणजे काय रे आउटपुट आहे ते काय ते प्रदान म्हणतो आपण त्याला काहीतरी बाहेर काढताय तुम्ही बरोबर आत टाकलं तर बाहेर येईल ना आत टाकण्याची प्रक्रिया म्हणजे काय इनपुट ते कसं होतं रीडिंग मधून येतं का लक्षात तुमच्या अभ्यास नीट नाही झाला तर उत्तर नीट येत नाही बरं मी सरळ घेत नाही मी सरळ म्हणून सांगतो तुम्ही यावर्षी बॅच येत ना उत्तर द्यायची माझ्याकडे पुढची 6 महिने कारण त्याचे परिणाम मी भोगलेले आणि मुलंही भोगली मुलं घेऊन येत काहीतरी लिहून पहिल्या दिवशी आणि ते काय असतो कचरा असतो बरं बरं मी तुम्हाला सांगितलं की कचरा आहे काय होतं तुमचं मनोधैर्य खच्चीकरण होतं नाही सांगितलं तर विनाकारण काय आत्मविश्वासाचा फुगवटा तयार होतो फुगवटा हे दोन्ही धोकादायक आहे आता यातलं काय बरं आहे सांगा बरं चांगली गोष्ट काय तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं पाहिजे कचरा किंवा त्यात काही नाही आहे मग तुम्ही काय सर मी इतका ओपलेस आहे का किंवा डिप्रेशन मध्ये आता मी इकडे दवाखाना काढू का मानस उपचार तज्ञ बोलू का इकडे मग अशा गोष्टी का करता रे अभ्यास करा ना ते काय टप्पे सांगतो मी तुम्हाला नोट्स कधी काढायचे ते आपल्याला करायचे ते म्हणजे बघा हे 2 मुद्दे मी मुद्दाम कंटिन्युटी म्हणजे मागेचे बोललो आपण त्याची कंटिन्युटी पुढचा मुद्दा काय इंटरलिंकिंग कन्व्हेन्शनल पार्ट विथ करंट अँड कंटेम्पररी हे करावं लागेल म्हणजे एका बाजूला तुम्ही काय करताय कन्व्हेन्शनल पार्ट वाचताय म्हणजे ज्याला आपण पारंपरिक असं म्हणू जे पुस्तकात आहे त्याला आपण कन्व्हेन्शनल म्हणतो जे रोज घडतं त्याला काय म्हणतो आपण करंट साधी गोष्ट आहे अनेक साईड्स आहेत त्यापैकी महत्वाची साईड डोलावीर आहे हे झालं कन्व्हेन्शनल बरोबर
आणि करंट काय याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणतात, जोडा त्याला लक्षात ठेवून पटकन कळलं पाहिजे. अरे हा हे वाचलंय मी, आता पेपर आला ठीक आहे पण वाचलंय मी, कळलं का तुम्हाला? हे असं पाहिजे ते जोडणं हा प्रकार आणि नेहमी करायचं, फक्त फिल्डिंगसाठी नाही. हा मुलं म्हणतात सर उत्तरामध्ये उदाहरणं कुठली लिहून याचा अर्थ तुम्ही जोडलेलंच नाही. दररोजच्या आयुष्यात अनेक घटना घडतात, घटना म्हणजे पर्सनल वे सिलेबस नुसार. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, मध्ये एक प्रकरण घडलं होतं बघा की पत्र लेखनाचं प्रकरण. आमचे राज्यपाल काहीतरी पत्र लिहित होते आणि मुख्यमंत्री काही उत्तर देत होते. पाहिले की नाही, वाचले की नाही, ते महत्वाचं नाही बरं की राज्यपाल काय बोलले आणि मुख्यमंत्री काय बोलले. महत्वाचं काय, राज्यपाल हे पद काय, ते ऑफिस याचं राजकीयकरण झालंय का, आणि संविधानिक पद असल्यामुळं त्याचं राजकीयकरण होऊ नये, तर ते न होण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल, परीक्षेत काय येऊ शकतं त्याच्यावर फोकस. कुणी काय म्हटलं काय झालं याच्यावर फोकस नाही. बरेच इंटरेस्टिंग विषय आपल्याला असं वाटतात नाही का, आता राहुल गांधींनी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय करायचंय त्याचं तो बघत नाही, तुम्हाला काय पडली आहे बरोबर का, तुमचं फोकस कुठं पाहिजे, परीक्षा लिहिणारे काय आहे नाही सोडून द्या. कितीही इंटरेस्टिंग असलं तरी इंटरेस्ट इकडे, राज्यपालाचं ऑफिस, एखादा कायदा आहे त्यात काय तरतुदी आहे, नवीन काय आलंय का बाबा. तुमचा सतत फोकस हा पाहिजे, म्हणून सिलेबस तीन चार वेळा वाचायचा, तो सतत डोक्यात असला पाहिजे. सिलेबस म्हणजे गायडिंग फ्रेमवर्क आहे, सिलेबस म्हणजे सतत डोक्यात पाहिजे. ते बोलतो मी त्याच्याबद्दल, ते जोडणे. त्यानंतर प्रॉस्पेक्टिव्ह प्रिस्क्रिप्टिव्ह, आत्ताच बोललो मी तुम्हाला. प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे काय रे, भविष्यातल्या गोष्टी, म्हणजे भविष्य सांगायचं नाही बरं, भवितव्य ज्याला म्हणू. आत्ता जो प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की उपाय सुचवा अधिक चांगलं करण्यासाठी, म्हणजे काय भविष्यात काय करायला हवं ते सांगा, ते झालं प्रॉस्पेक्टिव्ह. पण काहीतरी सांगा म्हणतात उपाय, त्याला प्रिस्क्रिप्टिव्ह सुद्धा म्हणतात. म्हणजे काय, भविष्यात काय करायचं सांगत असाल आणि त्याचे उपाय सांगत असाल तर ते प्रिस्क्रिप्शन, डॉक्टर नाही करत प्रिस्क्रिप्शन. तसं ते दोन्ही प्रकारची थिंकिंग तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे काय, मी आता बोलल्याप्रमाणे पॉवर्टीचा विषय घेतला ना आपण, गरिबी, मग गरिबी काय, त्याची व्याख्या काय, आर्थिक, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, सामाजिक संदर्भ काय, बरोबर, आर्थिक काय, आणि मग राजकीय. राजकीय मध्ये आतापर्यंत काय झालं, कोणत्या योजना अवलंबल्या गेल्या, त्यातून काय घडलं, बरोबर. मग आता अजूनही जो प्रश्न असेल तर पुढे काय, मग पुढे काय जेव्हा म्हणतं ना ते काय होतं, प्रॉस्पेक्टिव्ह. आणि पुढे काय, तर गरिबीचा प्रश्न अजून काही काळ राहणार आहे भारतामध्ये, हे झालं भवितव्य. पण मग काही काळ तू कमी कसं करता येईल, तो प्रश्न मिटवता कसं येईल आपल्याला, याच्याकडे जेव्हा वळता तुम्ही, प्रिस्क्रिप्टिव्ह, मग उपाययोजना, मग ते प्रिस्क्रिप्शन मध्ये यायला लागतो. या दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले गेले आणि म्हणून ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात ठेवायचं की अक्वायरिंग, डेव्हलपिंग, एनहान्सिंग नॉलेज अबाउट एव्हरी कॉम्पोनंट अँड टू एक्सप्रेस इट शार्पली, सरळ दोन गोष्टी गरजेच्या आहेत. जितक्या सिलेबसचा मोठा आवाक आहे ना, तितका मोठा तुमच्या अक्वायरिंग, ज्याला म्हणतो ज्ञान प्राप्त करण्याचा आवाका पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट डेव्हलपिंग, जे ज्ञान प्राप्त केलंय त्याचा विकास घडवा, थोडस विचार करा अजून काय आलंय का, एखादा मुद्दा आहे त्याच्यावर पेपरमध्ये काय आर्टिकल आलाय, मग आर्टिकल साधक भाग चर्चा असते, कोणी त्या एखाद्या सपोर्ट करतं कोणी अपोज करतं, दोन्ही मुद्दे लिहून घ्यायचे. त्यातून काय होतं, क्रिटिकली एक्झामिन म्हटलं ना, दोन्ही मुद्दे लिहून कन्क्लुजन लिहू शकता तुम्ही. सतत डोक्यात असंच विचार पाहिजे रे तुमचा, पुढचे वर्ष दीड वर्ष किंवा जोपर्यंत मसुरी पोहोचत नाही तोपर्यंत. मसुरी झालं होतं बरं, बाकी पण आहेत, हैदराबाद आहे, अनेक ट्रेनिंग संस्था आहेत. एनहान्स करणे, डेव्हलप करणे, विकसित करणे आणि वाढवणे हा प्रकार. आणि मग हे केल्यानंतर तुम्हाला ते अभिव्यक्त करता आलं पाहिजे, व्यक्त करता आलं पाहिजे परिणामकारक पद्धतीने. त्यावर मी बराच वेळ बोललोय, म्हणजे की परिणामकारक नेमकी अभिव्यक्ती जी आयोगाची अपेक्षा सुद्धा आहे म्हणजे. ओके, सिलेबस फार महत्वाचं. आता सुरुवातीला किमान तीन चार वेळा सिलेबस वाचा, कारण समोर काय दिसतं याच्या पलीकडे जाऊन विचार करता आला पाहिजे. उदाहरण देतो पटकन, म्हणजे तुम्हाला कळेल. जीएस पेपर वन प्रिलिमचा सिलेबस काय लिहिलं माहिती का तुम्हाला, पहिली रँक काय, हिस्ट्रीची काय, हिस्ट्री ऑफ इंडिया बरोबर अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. मला एक सांगा तुम्ही, इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे काय रे, भारतीय स्वातंत्र्य लढा बरोबर आहे, तो भारताच्या इतिहासाचा भाग नाही आहे का, आहे की नाही, वेगळा का लिहिला आहे, भर द्यायचा आहे. आणि फक्त भरचा अर्थ काय, मग मी लगेच स्वतःला सांगितलं पाहिजे की प्रिलिम मध्ये यावर प्रश्न जास्त येतील.
आणि मग हे तुम्हाला पडताळून बघायचं असेल प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत रे, पटकन तिकडे जा व्हेरीफाय करा आणि मग ठरवा कशाला किती वेळ द्यायचा आहे. म्हणजे सिलेबस तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देतो, केवळ कंटेंट नाही रे, तुम्ही येतो तिकडे, पण त्यासाठी तुम्हाला सिलेबस व्यवस्थित वाचणे आणि तो नीट समजून घेणे. आता उद्यापासून ज्या सगळ्या विषयांच्या लेक्चर सुरुवात होईल ना, प्रत्येक विषयाची ओळख, प्रत्येक विषय शिक्षकाला सिलेबस विचारा, तुम्ही वाचून घ्या, नाही कळलं इथं प्रश्न विचारा, ते तुम्हाला सांगतील. म्हणजे एक उदाहरण फक्त दिलं मी आता, कारण जनरल विषय विषय आहे आपला आजच्या लेक्चरचा, हा कुठला पर्टिक्युलर विषय नाही की हिस्ट्री म्हणा किंवा पॉलिटिक्स असं नाही आज, हे जनरल बोलतोय आपण. तर हे आपण केलं पाहिजे, सिलेबस स्वतः वाचायचा, त्याचं कळत नसेल तो विचारायचं. आणि बऱ्याच ठिकाणी सिलेबस मध्ये एटसेट्रा आहे बरं, इत्यादी भयानक आहे, म्हणजे काय जाऊन विचार युपीएससीला समजून घ्या ना. मग त्यासाठी सुद्धा गायडन्स नाही का, आपण इथे बोलणारच आहोत सगळं, इत्यादी आलं की सरळ विचारायचं शिक्षकांना काय पुढे, अजून लिस्ट सांगतील तुम्हाला ते. आणि आपलं कामच ते मुळात तिकडे की थोडस त्या गोष्टी सगळ्या करायच्या. एखादा विद्यार्थी सुरुवात करतो ना, त्यावेळेस कळत नाही सगळं, गोंधळतो, तर तिथंच काम असतं आमचं. तिथं आतापर्यंत आम्ही जे करतो ना 10-12 वर्ष 15 वर्ष, की काय काय बाबा काय प्रश्न आले, मग ते कळतं आम्हाला की काय काय येऊ शकतं याच्यामध्ये एटसेट्रामध्ये, त्या गोष्टी करता येतात, तर घाबरायचं कारण नाही. आता जेव्हा तुम्ही एखादा विषय घेता, सिलेबस वाचता, त्याचे सेक्शन्स कॉम्पोनंट्स आणि चॅप्टर्स, हेच उदाहरण घेतो मी, सोपं पडेल आपल्याला. तुम्ही जेव्हा हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणता, त्यात किती सेक्शन आहेत रे, 3, एन्शियंट, मिडीवल आणि मॉडर्न, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, बरोबर, हे सेक्शन झाले. पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इंडियन नॅशनल मुव्हमेंट हा कॉम्पोनंट झाला. कशाचा कॉम्पोनंट आहे हा, कशाचा विभाग आहे हा, मॉडर्न हिस्ट्रीचा. तो दुसरा प्रश्न येतो, मॉडर्न हिस्ट्रीचे कॉम्पोनंट किती, 3 कॉम्पोनंट, कोणते, 18व्या शतकाच्या मध्यापासून, म्हणजे 18 सेंचुरीच्या मिडल पासून ते कधीपर्यंत, इंडियन नॅशनल मुव्हमेंट पर्यंत, बरोबर, त्यानंतर काय इंडियन नॅशनल मुव्हमेंट आणि मग काय पोस्ट इंडिपेंडन्स, हे सगळं मॉडर्न मध्ये आहेत. आलं लक्षात तुमच्या, तर कळलं पाहिजे कॉम्पोनंट्स काय, मग त्याच्यात चॅप्टर्स काय. मग आता बाबा भारतीय राष्ट्रीय चळवळ, मॉडरेट्स ज्याला आपण मवळांचा कालखंड म्हणतो, मग जहालांचा कालखंड, त्याच्यानंतर काय गांधींचा कालखंड, क्रांतिकारी, बरोबर, वेगवेगळ्या चळवळी म्हणजे शेतकऱ्यांची चळवळी, कामगारांची चळवळी वगैरे वगैरे, इतर लक्षात तुमच्या. मग ते काय झाले, चॅप्टर्स, हे असं त्याचं म्हणतो आपण डिसेक्शन, विभागणी, त्याचं विच्छेदन करता आलं पाहिजे आपल्याला. आणि मग प्रत्येक कॉम्पोनंट व्यवस्थित अभ्यासायचं, त्यात पुन्हा आज जातो मी, ते असं असतं रे, अॅनिमेशन सापडलं असतं ना, मी झूम इन केलं असतं, मग आतमध्ये काय, मग आतमध्ये काय कळलं का तुम्हाला, याच्या आतमध्ये जातो मी, मॉडरेट्स म्हणजे काय बाबा, मग आता काय काय येईल त्यांच्या, बरं, लीडर्स कोण होते, त्यांचं कॅरेक्टर काय होतं, त्याच्यानंतर काय त्यांच्या मेथड्स काय होत्या, बरोबर, त्यांनी नेमकं काम काय केलं आणि मग काय अचीवमेंट्स काय, आणि मग त्यांचं इव्हॅल्युएशन, एवढं केलात ना कशावरही प्रश्न येऊ द्या, म्हणजे पिढीमध्ये येऊ द्या किंवा मेन्समध्ये उत्तर देता येईल. बरीचशी मुलं 6-6 महिने वर्षभर मला विचारता येईल किंवा कुठल्याही शिक्षण, सर प्रिलिम्सचा अभ्यास आधी करू की मेन्सचा, माझं साधं उत्तर आहे अभ्यास आधी कर. काय उत्तर आहे, अभ्यास कर, कारण तुला मॉडेल्स कळलं ना तर एमसीक्यू कोण सॉल्व्ह करता येईल आणि काय 10 मार्काचं प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. म्हणजे अभ्यास केला नाही, सुरुवात तरी करा ना आधी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सिलेबसचा विषय चालला म्हणून सांगतोय, जनरल बोलतो बरं कमी आज, प्रत्येक विषय शिक्षक त्यांच्या सिलेबसचं बोलतील. गणिती भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रिलिमचा सिलेबस हा मेन्सच्या सिलेबसचा उपसंचय, सबसेट म्हणतो आपण त्याला. याचा अर्थ काय, थोडस खोलात जाऊन याचा साधा अर्थ असा, प्रिलिमचा संपूर्ण सिलेबस बघा, तो प्रत्येक टॉपिक तुम्हाला मेन्समध्ये सापडेल. उलट मेन्समध्ये असे काही विषय आहेत जे प्रिलिमला नाही आहेत, उदाहरणार्थ संपूर्ण पेपर 4 कळतंय, संपूर्ण ऑप्शनल, आंतरराष्ट्रीय संबंध, वर्ल्ड हिस्ट्री, असे काही कॉम्पोनंट आहेत जे तुम्हाला प्रिलिमला नाही आहेत. म्हणजेच मेन्सचा पूर्ण अभ्यास केला तर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रिलिमचा सिलेबस अभ्यासला आहे, मग काय काम बाकी राहतं त्याला आपण ओरिएंटेशन असं म्हणतो. म्हणजे पूर्व परीक्षेला अनुसरून ज्या प्रकारे तुम्हाला ते संपूर्ण ज्ञान जे वाचलंय ते तुम्हाला तुमच्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणावं लागेल, ते ओरिएंटेशन. म्हणजेच काय, त्याला परीक्षा अभिमुख करणे, अभिमुखता, बरं, बरेच शब्द असे असतात बरं का,
ते वापरायला लागलो तुम्ही म्हणाल की सर इंग्लिश सांगा, आपल्याला फक्त वाटतं आपली भाषा चांगली आहे. मग एकदा ते शब्द वापरायला, आता ओरिएंटेशन शब्द काय, अभिमुखता शब्द. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, डिप्लोमसी ऐकले तुम्ही, डिप्लोमसी हा शब्द मराठीत काय शब्द दिला? सत्याग्रह. मग स्टेट्समनशिप काय? कळलं का? आमचं काम आहे बरं आरसा दाखवायचं, परत असं नाही करायचं मुद्दाम टार्गेट करतो क्लॉस मध्ये. काय करायचं मला खरं सांग, काय करायचं मला जाणीव करून देणे की आपण कुठे आहे. एक लक्षात घ्या, तयारीचा सगळ्यात महत्वाचा पहिला भाग काय, आपण कुठे आहे. ते जर कळलं ना तर आपल्याला किती बिल्ड करायचं हे कळत रे, फार महत्वाचं आहे. ठीक आहे, शब्द आहे राजनय. काय शब्द आहे? राजनय. कळते तुम्हाला? हा, मग आता मला सांगा, शब्द माहिती होतो का आपल्याला? आणि असला तरी याचा अर्थ हे माहिती होतो का? असं होत बऱ्याचदा. त्यामुळे मराठी भाषा सुद्धा आपल्याला तयार करायची आहे हे लक्षात घ्या. उद्या चालून तुम्हाला शब्दांसाठीचा संघर्ष मुख्य परीक्षा हॉलमध्ये परवडणारा नाहीये. गृहित धरायचं नाही की मातृभाषा निवडली आहे तर माझं काही सगळं आता ठीक आहे, असं नाही. कुठलीही भाषा निवडा, इंग्रजी किंवा मराठी, तुम्हाला नवीन शब्द, एखाद्या विषयाची परिभाषा म्हणतो आपण त्याला, ती समजून घेणे हे करावं लागणार आहे. आणि काही अवघड नाही, वाचायला लागलं की हळूहळू ते कळायला लागेल. अभ्यास साहित्य मराठी तुम्हाला मिळणार आहे. तर प्रत्येक कॉम्पोनंट, त्या सब कॉम्पोनंट, चॅप्टर हे व्यवस्थित पाहणे हे करायला लागेल. त्यानंतर हे का करायचं, कारण मुद्दा असा आहे की सिलेबस नीट कळला ना तर तुम्हाला अनेक प्रश्न सुटतील. मुलं येतात सर काय वाचू, काय वाचू म्हणजे सिलेबस बघणं. मला एक सांगा, तुम्ही खरंच सांगा, तुमची अशी इच्छा आहे का की इथं जे शिकवलं जातं जे शिक्षक आहे त्यांच्यावर तुमचं अवलंबित्व शेवटपर्यंत राहावं? असं असू नये अरे. आणि कुठल्याही शिक्षकाची इच्छा नसते बरं ही. मी नेहमी सांगतो क्लासमध्ये की तुम्ही भाकरी मागू नका रे, भाकरी तयार करण्याचं कसब मागा. कळते का? इंग्रजीमध्ये काय म्हणतात याला, डोंट आस्क फॉर द फिश, आस्क फॉर आर्ट ऑफ फिशिंग. मासेमारीचं कसब मागा. मासा मागायला लागलात ना किंवा भाकरी मागायला लागलात ना, ज्याला मागताय त्याच्यावर अवलंबित्व तयार होतं. असा कोणता क्लास आहे रे जो मेजपर्यंत चालू ठेवायचा असतो? तुम्हीच नाही म्हणाल एका दिवशी अभ्यास करायचा थांबवा, नाही का? असं आहे का की मेन्स आहे अमुक मंथ मध्ये, त्याच्यात 1.5 महिने आधी काहीतरी घटना घडली, युक्रेन घडलं, तुम्हाला मेसेज टाकला या रे लवकर या क्लासरूममध्ये बोलायचं आपण, असं आहे का ते? नाही. एकदा कळलं पाहिजे रे क्लासरूमचा उद्देश काय आहे, अभ्यास कसं करायचं हे कळलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही तो स्वतंत्रपणे करावा. आणि ते करत असताना अडचणी आल्या तर फोन करा, या बेटा अडचणीचं निरसन करून घ्या, शंका निरसन करून घ्या आणि जा. येते लक्षात? स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचं कसब तयार करणे हाही मुद्दा लक्षात ठेवा. आणि सगळं करायला तुम्हाला सिलेबस माहित पाहिजे. मी जेव्हा असं म्हणतो तुम्हाला कदाचित उद्धट वाटेल. काय की असं असं म्हणता सर, आम्ही विचारतो तुम्हाला काय वाचायचं, तुम्ही म्हणताय सिलेबस बघा. याचा अर्थ असा, तुम्ही स्वतंत्र व्हा हळूहळू. सुरुवातीला 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये आपण ते करू, तुम्हाला सांगू काय वाचायचं काय नाही वाचायचं, पण हळूहळू टेकू काढून घेतला पाहिजे. आणि आपण काय स्वतंत्रपणे अभ्यास केला पाहिजे. अडचणी आल्या तर आम्ही आहोत ना, पण बेसिक प्रश्न हे सुरुवातीला, त्यानंतर नाही. सिलेबस स्वतः गायडिंग फ्रेमवर्क आहे रे, मार्गदर्शक चौकट आहे सिलेबस. काय वाचावं आणि काय वाचू नये याची, म्हणजे कुठल्याही संदर्भामध्ये प्लॅन तयार करायचं सिलेबस माहित पाहिजे. किती विषय आहे, समजा तुमच्याकडे इथून पुढे किती दिवस आहेत बाबा, ते ठरवा एकदा. माझ्याकडे समजा 250 दिवस आहेत. विषय किती आहेत, माझ्याकडे समजा 15 विषय आहेत, मी किती दिवस देऊ शकतो. असं नाही की भागाकार करायचा इकडे, नाही. कारण एखादा विषय मोठा असतो, एखादा छोटा असतो. आता डिझास्टर मॅनेजमेंट छोटा टॉपिक आहे, हिस्ट्री मोठा टॉपिक आहे, पॉलिटी मोठा टॉपिक आहे. ठरवा की मला याला बाबा इतके दिवस द्यायचे, हे तुम्ही ठरवा. ठीक आहे, आणि मग ते झाल्यानंतर थोडस मायक्रो प्लॅनिंग. मग आता जे ठरवलंय की दिवसभराचं प्लॅनिंग काय किंवा एखाद्या आठवड्याचं प्लॅनिंग काय, सगळं सांगतो मी, प्लॅनिंग बद्दल बोलणारच. तर हे तुम्हाला कोण हेल्प करतं प्लॅनिंग ठरवायला? सिलेबस. ते आपण बोलू नंतर प्लॅन कसं करायचं. त्यानंतर रेफरन्स लिस्ट. मुलं म्हणतात कोणतं पुस्तक वाचू, सिलेबस बघा, कळेल तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायचं. एखाद्या पुस्तकाचं कंटेंट किंवा इंडेक्स पाहिला अनुक्रमणिका कळायला लागतं. ठीक आहे, तर रेफरन्स लिस्ट चूज करायला तुम्हाला मदत होते. त्यानंतर न्यूज पेपर आणि जर्नल वाचताना, कुठलंही वर्तमानपत्र असं नसतं बरं की लेख आला आणि त्या लेखात बऱ्याचशा कॉन्सेप्ट असतात, ज्यांना माहित नाहीत ना कॉन्सेप्ट. वर्तमानपत्र ही जी लिहिली जातात, ठीक आहे, ती कोणासाठी असतात माहिती का,
शिक्षित व्यक्तींसाठी. आणि आपण आपल्या देशामध्ये बोलू शकतो की बहुतांश व्यक्ती हे फक्त साक्षर असतात, शिक्षित नाही. मुलं म्हणतात समजतो पेपर, समजत नाही मला माहिती ना. विचारू का एकदम प्रश्न. एखादा आर्टिकल आला ठीक आहे, त्यात दिलं की भारताची वित्तीय तूट वाढली आहे मागच्या काही काळामध्ये आणि त्याच्यामध्ये पुन्हा महसुलाची तूट मोठी आहे. आता मला पटकन सांगायचं वित्तीय तूट काय आणि महसुलाची तूट काय झालं. क्लीन बोल्ड. आपल्याला फक्त एक फील येतो हा वाचलाय त्याला अर्थ नाही रे, सखोल वाचन. मग ते कसं कळेल तुम्हाला? एनसीईआरटीचं पुस्तक इकॉनॉमिक्सचं एक्झॅक्ट माहीत पाहिजे. म्हणून म्हटलं शार्प की त्याचं ती कॉन्सेप्ट काय ती कुठं आली तुम्हाला माहित पाहिजे. नसेल कळलं परत पुस्तकांचं कळते का तुम्हाला. हे पेपर वाचन करायला पेपर मध्ये काय वाचायचंय हे कळायला सुद्धा सिलेबस आणि वाचन महत्वाचं आहे रे. ते झालं तरच कळेल. आता सिलेबस आहे, एखादा आर्टिकल येतो ठीक आहे की काँग्रेसचं पतन झालंय भारतामध्ये, आता काँग्रेसने काय करावं आपला विषय आहे का तो सिलेबस मध्ये आहे का? नाही. हा तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स घेतला असेल तर भारताची पार्टी सिस्टीम पक्ष व्यवस्था त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्या व्यक्तीने वाचावं. पण जीएस मध्ये गरज आहे का? नाही. सरळ तो आर्टिकल स्किप करायचा. किंवा असं एखादा आर्टिकल येतो ज्याच्यामध्ये असलेलं की बाबा काय तो काय त्याचं नाव लिओनेल मेसी किंवा तो रोनाल्डो, त्या रोनाल्डोने कोकाकोला बाजूला केलं आर्टिकल आहे बरं त्याच्यावर. आपल्या सिलेबसला आहे का ते? कट. एखादी स्कीम आहे गव्हर्नमेंटची त्याच्यावर साधक बाधक चर्चा असलेला एक आर्टिकल आला लगेच काढून घ्या. भारताचं परराष्ट्र धोरण आता आपले पंतप्रधान दौऱ्यावर आहे त्याच्यावर आर्टिकल काढून ठेवा. तुला कळतंय का मी काय सांगतो? ते सिलेबसशी संबंधित मग ते पेपर 1, 2, 3, 4 जिथे संबंध असेल ना ते आर्टिकल्स तुम्ही काढले पाहिजे. म्हणून पेपर मधून जर्नल्स मधून काय वाचायचं कळायला सुद्धा सिलेबस नीट कळणं गरजेचं आहे. डोक्यात असलं पाहिजे सिलेबस ब्रॉडली डोबेपणाने. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस हा दुसरा एक महत्वाचा भाग आहे, त्यासाठी सुद्धा सिलेबस माहित पाहिजे. मग काय आहे बाबा ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस? हा एक खूप मोठा गैरसमज आहे. अनालिसिसचा अर्थ लोक काय करतात माहितीये का? असलं काहीतरी बघतात अमुक विषयावर एवढे प्रश्न आले, तमुक विषयावर एवढे प्रश्न आले आणि याच्यावर एवढे प्रश्न आले, याला माहिती म्हणतात, याला विश्लेषण नाही म्हणत. फरक कळतो का बघा? आणि हे अमुक तुम्ही 20% म्हटले ना उद्या 25% होईल ते पुढच्या परीक्षेत, याला काय अर्थ आहे? याला विश्लेषण नाही म्हणत रे, याला काय म्हणतात? माहिती. आता पुढचा प्रश्न येतो की आधी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे काय? येतं लक्षात तुमच्या? मग ते बघूया आपण. हे दोन्हीच करायचं तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स. प्रिलिम साठी तुम्ही 2011 पासून पुढे, कारण त्याच्या आधीचा फॉर्मॅट वेगळा होता. 2011 आधीच्या प्रिलिम पाहिल्या तुम्ही त्याच्यामध्ये पेपर 1 ऑप्शनचा असायचा प्रिलिमला एमसीक्यू आणि पेपर 2 जीएसचा, त्यामुळे तिकडे जाण्याचं काहीच कारण नाही. 11 पासून पुढे बघा आणि 13 मेन्सचा फॉर्मॅट बदलला तर तुम्ही पुढे अनालिसिस. मग आता फॉर्मॅट काय अनालिसिसचा? प्रत्येक वर्ष पेपर कोणता आहे जीएस 1, 2, 3, 4 ऑप्शन, एस ए, सब्जेक्ट काय निवडलंय तुम्ही, सेक्शन कोणता आहे, टॉपिक चॅप्टर काय, असं ते अनालिसिस करायचं. आता हे बघितलं तर असं वाटतं की काय करायचं नेमकं, नाही का? तुम्हाला सॅम्पल पण दाखवतो मी, थोडं थांबा. मेथड काय वापरायची तुम्हाला, पद्धती कोणती, फॉर्मॅट सांगितलं मी, फॉर्मॅट परत दाखवणार आहे तुम्हाला. मेथड काय, पद्धती कोणती आहे? इन जनरल बिफोर प्रिपरेशन, तयारी सुरू करायच्या आधी पहिलं काम सिलेबस 3-4 वाचणे, दुसरं काम प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस. ते कसं करायचं सांगतो मी, थोडं थांबा. आणि मग एखादा विषय घेतला, त्याचा टॉपिक घेतला वाचायला नंतर, बरं, हे केलं तुम्ही बिफोर प्रिपरेशन आणि त्यानंतर वाचायला एक टॉपिक घेतला, टॉपिक वाचला, मग परत वाटलं की अरे हा टॉपिक वाचलाय यावर काय प्रश्न आले, तुम्ही ऑलरेडी एक टेबल तयार केलं, तो बघायचं लगेच कळत, सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ टीचिंग अँड स्टडी ऑफ चॅप्टर, अभ्यास न करता जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना त्यावेळेस सगळ्याच गोष्टी लक्षात येत नाही, पण अभ्यास झाल्यानंतर परत जेव्हा बघता ना तेव्हा कळतं, अरे हा त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला आधी कळल्या नव्हत्या, आता कळत आहेत. त्यामुळे दोन्ही वेळेस करायचे, ते इम्प्रूव्हमेंट करायची नंतर त्याच्यावर. हा ओके. आणि हे झाल्यानंतर व्हिज्युअलायझिंग प्रॉस्पेक्टिव्ह क्वेश्चन्स, एखादा प्रश्न आला एखाद्या टॉपिकवर तर ह्या टॉपिकवर आणखीन कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, हा शेवटचा टप्पा झाला तयारीचा. तुम्हाला सांगतो 18व्या शतकावर एक प्रश्न आला होता, ठीक आहे, असं म्हटलं होतं की भारतामध्ये स्पेक्टर ऑफ फ्रॅगमेंटेड पॉलिटिक, म्हणजे काय, 18व्या शतकामध्ये राजकीय चित्र हे तुकड्यात तुकड्यात विभागलेलं आहे, कुठे, 18व्या शतकामध्ये, त्याचं विश्लेषण द्या असं म्हटलं, बरोबर. हे कशामुळे म्हटलंय, मुघल साम्राज्य अस्त झाला
आणि अनेक छोटी मोठी राज्य तयार झाली म्हणून त्याला फ्रॅगमेंटेड असं म्हटलं, तुकड्या तुकड्या विभागले गेले. मग असा प्रश्न येऊ शकतो, अकाउंट फॉर पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी इन 18th सेंचुरी इंडिया, म्हणजे काय 18व्या शतकातील भारतातील राजकीय अस्थिरतेची कारणे सांगा. बघा आपण काय केलं, दुसराही प्रश्न तयार केला, कळलं का? हे शेवटच्या टप्प्यात. हे सगळं करायला आधी तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत याचा थोडस एक अभ्यास विश्लेषण गरजेचं आहे. म्हणजे बघा एक सॅम्पल झालं, सॅम्पल ठीक आहे की असं तुम्ही करू शकता. इथं मी आता मी काय काय सांगितलं, इयर वर्ष पेपर बरोबर, त्यानंतर काय सब्जेक्ट, त्यानंतर त्यातले टॉपिक्स कॉम्पोनंट चॅप्टर्स हे सगळं आलं पाहिजे. ते कसं आलं बघा, आता इथे जीएस पेपर वनच करतोय आपण, ठीक आहे, आणि काय केलंय हिस्ट्री, उदाहरणार्थ हिस्ट्री, ठीक आहे. आता हिस्ट्रीचा पहिला प्रश्न 2013 काय आला, दुसरा प्रश्न काय आला, तिसरा काय, या बाजूला इयर किंवा वर्ष आहे आणि इकडे काय क्वेश्चन नंबर, आलं का लक्षात? समजा आधी काय व्हायचं, सलग प्रश्न यायचे हिस्ट्रीचे, आता काय झालंय, हा काही प्रश्न पहिल्या 10 प्रश्नामध्ये, काही प्रश्न पुढच्या 10 प्रश्नामध्ये, कारण 10 मार्क आणि 15 मार्क आहे, आलं लक्षात? मग तुम्ही काय करायचं, जीएस पेपर वनचं पूर्ण करायचं आणि इथे आणखी एक कॉलम ऍड करायचा किंवा इथे करू शकता. असं हिस्ट्रीचा प्रश्न आहे बाबा. दुसरा प्रश्न कोणता, कदाचित ज्योग्राफीचा, हे थोडं इम्प्रोवाइज करता येतं बरं. त्यामुळे ह्या बॉक्स मध्ये आता तुम्हाला उदाहरण सांगतो, हा जो प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो, असा एक 2-3 लाईन्सचा प्रश्न आहे, त्याला आपण छोटं करून दिले कारण एवढं सगळं लिहित बसलो तर पूर्ण भिंत रंगवावी लागेल आपल्याला. मोठा कागद घ्यायचा पेंटिंग वाला असतो तसा, ते असं करायचं की इकडे काय लिहायचे इयर किंवा वर्ष आणि इकडे प्रश्न नंबर बरोबर. मग आता मी काय केलं, इथे प्रश्न कशा आलाय, संगम साहित्यावर, म्हणजे चॅप्टर कोणता संगम साहित्याचा, नेमका प्रश्न काय सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन विचारलंय, मग त्याच्यावर काय विचारलंय कॉमेंट असं म्हटले, कीवर्ड आला, काय विचारलं ते आलं आणि एरिया आला, चॅप्टर विषय आला, हा वर्ष आलं, हे सगळं समोर आहे तुमच्या. जेव्हा तुम्ही पाहता ना हे, अरे काय काय प्रश्न आले, संगम साहित्य, इंडस व्हॅली, एन्शियंट सिव्हिलायझेशन आणि काय गांधार आर्ट, समोर दिसत रे सगळं, त्यातून अंदाज येतो की कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले आहेत. हे करा बरं, प्रत्येकाने करा आणि रेडीमेड मागू नका. स्वतः करताना तेव्हा ते लक्षात येतं, सगळंच रेडीमेड घ्यायला लागलात ना तर मग ते लक्षात येत नाही. स्वतः करा, थोडं कष्ट घ्या, त्यातून प्रचंड फायदा होईल. त्याला काय म्हणू आपण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस. ह्या आपण काय म्हणूया की तयारीची पूर्व तयारी, त्यात तीन भाग कोणते, सिलेबस नीट वाचणे बरोबर, दुसरा भाग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तिसरा भाग मूलभूत संकल्पना प्रत्येक विषयाचा समजून घेणे, त्यासाठी एनसीईआरटीचे पुस्तक किंवा महाराष्ट्र बोर्डाची मराठीतील पुस्तक. ह्या तीन गोष्टी तुमच्या तयारीचा ज्याला प्री कंडिशन किंवा पूर्वअट असं म्हणे. आता मग तो मुद्दा आहे सोर्सेस ऑफ स्टडी, काय काय स्त्रोत आहेत, साधारणपणे हे स्त्रोत आहेत बघा. पहिलं काय, एनसीईआरटीचे पुस्तक, दुसरं काय न्यूजपेपर जर्नल जर्नल्स, तिसरं काय स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आणि चौथं काय क्लास नोट. एवढं पुरेसे बरं, खूप जास्त वाचू नका. इथे लिहिले मुद्दाम बघा, इथे काय लिहिलंय, ते काय लिहिलंय इथे, रादर दॅन रिडिंग मेनी रेफरन्सेस इट्स बेटर टू रीड सिलेक्टिव्ह बुक्स अगेन अँड अगेन. 10 पुस्तकं वाचल्यानंतर एकही लक्ष राहत नाही, काय उपयोग आहे, त्यापेक्षा एक किंवा दोन पुस्तकं ठरवा, ती व्यवस्थित वाचा मल्टिपल टाइम्स, म्हणजे पुन्हा पुन्हा वाचा, लक्षात राहायला सोपं जातं. ओके, तर मग आता ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे एनसीईआरटीची पुस्तकं. आम्ही नेहमी सांगतो की एनसीईआरटीचीच पुस्तकं वाचा कारण त्याच्यात व्याप्ती खूप चांगली आहे, अनेक संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत. भाषेची अडचण असेल हिंदीमध्ये सुद्धा ती पुस्तकं उपलब्ध आहेत आणि आपण काय केलंय युनिकमध्ये, ठीक आहे, एनसीईआरटीची बऱ्याचशा पुस्तकाचा कंटेंट बरं सरळ तसंच नाही, तो आपण त्याच्यावर प्रश्न त्याच्यावर पुस्तकं काढतोय आपण, खास मराठी माध्यमाच्या मुलांसाठी, मराठीत सुद्धा वाचता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, एनसीईआरटी जर इंग्रजीतून जमत नसेल तर हिंदीतून वाचा आणि आपण काही पुस्तकं प्रकाशित करतोय, आता काही झालीच प्रकाशित काही व्हायची नाही, ती युनिकच्या बुकस्टोरमध्ये जाऊन बघा, त्याचा कंटेंट बघा, मग तुम्हाला कळेल, मग ते घ्या, त्याची मदत होईल. पण हा टप्पा करायचाच, कुठलीच बेसिक कॉन्सेप्ट आली नाही असं नको व्हायला, ठीक आहे. मग दुसरा टप्पा काय, याला आपण करंट डायमेन्शन असं म्हणतो, त्यासाठी न्यूजपेपर आणि जर्नल्स. आता ही थोडीशी अडचण आहे की काय, कुठल्याच मराठी पेपरमध्ये तितका कंटेंट येत नाही जेवढा हिंदू आणि एक्सप्रेसमध्ये येतो, मग ती सवय लावायची. याचा पाया तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश पेपर आहे ना क्वालिफाईंग, इथे आणि शिक्षकमध्ये सुद्धा होईल, ठीक आहे. तर हिंदू आणि एक्सप्रेस हा याचं वाचन सुरू करा आत्ताच,
समजा शब्द नाही कळले डिक्शनरी बाजूला ठेवा, इंग्रजी टू मराठी अशा प्रकारचे डिक्शनरी शब्दकोश सापडतात घेऊन ठेवा, आत्ताच तयारी सुरू करा ठीक आहे. तर मग त्यातून तुम्हाला हळूहळू ती सवय होईल आणि मग तू कंटेंट घ्यायचा आपल्याला आणि तू मराठीत लिहायचं, हे आपल्याला थोडं करंट करायला लागेल. त्यानंतर स्टँडर्ड रेफरन्स बुक्स, प्रत्येक विषयाची लिस्ट असेल. आता इथं भरपूर विषय आहेत की नाही आपले, त्यामुळे मी आत्ता ते बोलत बसणार नाही. इथून उद्यापासून जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला प्रत्येक विषय शिक्षक काय करतील, रेफरन्स लिस्ट देतील, ती घ्या आणि तुम्हाला सांगतो ती लिस्ट दिली ना तेच वाचा. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला पुस्तकांची लिस्ट दिली, समजा दोन पुस्तकं सांगितली ठीक, तुमच्याकडे मित्र असतो तो हे अरे नाही हे वाच, लगेच तुम्ही गोंधळ, आता हे करू की हे करू. तुम्हाला स्पष्ट सांगतो बरं, आपण काय करतो इथे खूप चर्चा करून 10-10 वर्ष तो अनुभव लक्षात घेऊन की कोणतं पुस्तक अधिक योग्य राहील एवढंच बघतो आपण. प्रत्येक पुस्तकात कंटेंट काय वेगळा असणार आहे का, 1857 उठाव एका पुस्तकात काय लिहिलं दुसऱ्या पुस्तकात काही वेगळं असणार आहे का, जे घडलं तेच लिहिणार बरोबर आहे का. हा फक्त काय असतं माहिती का तुम्हाला, ज्याला म्हणतो आपण ट्रीटमेंट ऑफ सब्जेक्ट, म्हणजे काय विषयाची हाताळणी वेगळी असते, कळलं का तुम्हाला, बाकी काही फार वेगळं नसतं. मग काय करायचं, आता हे सगळे सोर्सेस आहेत आणि क्लास नोट सुद्धा, मग तुमच्याकडे किती सोर्सेस झाले एका विषयाचे, 4. मग नोट मेकिंग कशी करायची तुम्हाला सांगतो, मायक्रो नोट कशी बनवायची स्वतःची. मुलं काय करतात एनसीईआरटीच्या नोट बनवतात, फार चुकीचे आहेत. का चुकीचे सांगतो मी तुम्हाला, पुन्हा तोच मुद्दा मी सांगतोय म्हणून नव्हे, नोट मेकिंगचा उद्देश काय सांगा. अरे आपल्याला वेळ कमी आहे, कुठे मेन्सच्या वेळेस कमी वेळेत रिव्हिजन करता आलं पाहिजे जास्तीत जास्त, म्हणून काय मायक्रो नोट्स. मला तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे, नवीन काहीतरी सांगायचं आहे, मायक्रो असं नाही आहे ते. कमीत कमी शब्दामध्ये तो कंटेंट आपल्या पेजवर आला पाहिजे, जेणेकरून लास्ट मोमेंटला पटकन रिवाइज करता आलं पाहिजे, ते कीवर्ड्स तुमच्या उत्तरात दिसले अंडरलाईन केले ना मार्क्स मिळतात, हा उद्देश आहे अलक्ष तुमच्या. म्हणून मायक्रो नोट्स हा शब्द मी वापरतो कमीत कमी शब्दामध्ये. मग ते कसं करता येईल तेही सांगतो मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या कागदाचा 1/3 भाग दुमडायचा किंवा तो समास टाकायचा, म्हणजे तुमच्या इकडे काय नाव येईल काय असेल ते, कुठलाही विषय, पॉवर्टी म्हटलं मी तुम्हाला किंवा 1857 होतो काही असू दे, पॉवर्टी म्हटलं काय इंट्रोडक्शन असतं त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असतं बरोबर. एकच पुस्तक निवडायचा, एकच पुस्तक जे सांगितलं त्यात तो चॅप्टर शोधायचा, तो 2-3 वाचायचा, अंडरलाईन करायचा, हायलाइट करायचा आणि मग त्याच्या नोट्स अगदी कमीत कमी शब्दामध्ये ते मुद्दे घ्यायचे. घेतलं, जागा सोडायची, मग पुढचा पॉलिटिकल डायमेन्शन, जागा सोडायची बरं, मग त्याचे मुद्दे हे झालं व्यवस्थित. तोपर्यंत मित्र काय म्हणतो सोडून द्या, आपलं हे झालं पूर्ण मित्र म्हणायचं, हा कुठलं पुस्तक आहे तू काय म्हण, हे पुस्तक बरं ठीक आहे दाखवतो काय पॉवर्टीवर, अच्छा हे जवळपास सगळ्या पुस्तकात आहे, अच्छा हा ऍडिशनल मुद्दा आहे सामने ऍड कर जा घेऊन पुस्तक. तुम्ही जेव्हा एखादा टॉपिक व्यवस्थित अभ्यासला ना लगेच लक्षात येतं की दुसऱ्या पुस्तकामध्ये फार नवीन काही नाही, पण तुम्ही एकदा वाचून ते पुस्तक बघितलं ना अरे भारी वाटतोय, असं भारी वाटतंय म्हणजे काय जड आहे का, काय भारी आहे सांगू शकाल, नाही आपलं बऱ्याच असतो बरं का, कुणाचं भाषण खूप भारी भाषण झालं, काय बोलले भारी भाषण होत, अरे काय बोलले ते काही माहित नाही, हा ते का होतं माहितीये का, तुम्ही खोलात जाऊन काहीच करत नाही फक्त फील, त्याला काय अर्थ आहे, हा काय केलं पाहिजे एकदा एक ठरवलं ना ते व्यवस्थित करा. मग आता कितीही सोर्सेस येऊ द्या, समजा दुसरं पुस्तक सापडलं ऍड करा, एनसीईआरटी काही पॉईंट सापडला ऍड करा, क्लास नोट्स मध्ये काही पॉईंट सापडला ऍड करा, ह्या सगळ्यांचं काय होईल रे सिंगल सोर्स, आणि त्या टॉपिकला धरून करंट मध्ये काय आलं की ऍड कर, एक रिवाइज करायचं बस. असं आहे का एनसीईआरटीची नोट वेगळी, रेफरन्स बुकची नोट वेगळी, करंटची वेगळी, गोंधळ कमी करते का वाढवत आहे. नोट मेकिंगचा उद्देश काय, सिंगल सोर्स शॉर्ट सोर्स आणि तो पटकन रिवाइज करता यावा कमीत कमी वेळेमध्ये, उद्देश काय आहे त्यानुसार तुम्ही तयारी करणार आहे बरोबर. का उगाच नाही की वाचलं की प्रत्येक पुस्तकाची नोट काढणार नाही, अरे पण रिपीट होतं ना सगळं, 57 उठाव एनसीईआरटीत पण आहे, एखाद्या पुस्तकात पण आहे, दुसऱ्या पुस्तकात पण आहे, तेच किती वेळ येणार तुम्ही, याला काय म्हणतात डुप्लिकेशन, तुम्ही तेच पुन्हा पुन्हा लिहिताय, वेळ शक्ती सगळंच खर्च होतो.
त्याला अर्थ नाही. एक सिंगल सोर्स बनवा नोटचा म्हणजे. ओके आता प्लॅनिंग. हा ठीक आहे, प्लॅनिंग करायचं म्हटलं की मग पुन्हा दोन मुद्दे, मेन्स आणि प्रिलिम्स. मुद्दा मेन्स आधी लिहिले, त्याचं उत्तर मी आधीच दिले तुम्हाला. मेन्सच्या सिलेबसमध्ये प्रिलिम्सचा सिलेबस कव्हर होतो, फक्त ओरिएंटेशनचा भाग राहतो. मग मेन्स मध्ये काय, जनरल स्टडीज, एसे, करंट इव्हेंट्स, ऑप्शन आणि आन्सर रायटिंग, ह्या चार पाच गोष्टी तुम्हाला करायला लागतात. ह्यात पुन्हा ते चार भाग, चार पेपर, त्यात पुन्हा वेगळे विषय. लक्षात तुम्हाला त्याचा प्लॅन काय करायचा, एकदा बघा काय काय आहे आणि प्रत्येक कॉम्पोनंटला किती वेळ द्यायचा ठरवा तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार. बरीच मुलं म्हणतात सर एक पुस्तक किती वेळा संपलं पाहिजे. मी ना असं स्पीचलेस होतो, म्हणजे काय बोलू. एक काम कर बाळा, हा तुझे वाचण्यास स्पीड घेऊ नये. दर ताशी गाडीची स्पीड असतो ना, मला माहिती आहे का तुमचं स्पीड काय आहे ते. मग असे प्रश्न का विचारतात. मुद्दा आहे की तुमच्याकडे किती दिवस आहेत, जेवढे काही दिवस असतील 250-60, त्यात तुमचा स्पीड लक्षात घेता प्रत्येक विषयाला किती वेळ दिला पाहिजे. एखाद्याचं स्पीड कमी असेल 280 होईल दिवस, होऊ द्या, पण तो नीट करा. स्पीड महत्वाचा नाही, काय महत्वाचं आहे समजणं. स्पीड लेखनाचं तो आपल्याला तयार करायच्या नंतर असे प्रश्न विचारू नका. हे विचार करा की आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. संपवायचंय म्हणून पोथी वाचायचं किंवा वाचायच्या काय अर्थ आहे, हे करू नका. काही मुलांना कळतच नाही, फक्त पेजेस काउंट करतात. अरे तीनच पेजेस झाले आता काय करू, म्हणजे तुझा इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये, असं करू नका. त्यात इंटरेस्ट घ्या, रुची ज्याला म्हणतो आपण, अभिरुची. मग ते कळणार पण नाही किती पेजेस झाले. तुमचं स्पीड कधी कमी होतो माहिती का, जेव्हा तुमचा इंटरेस्ट नसतो. तू तयार करा, तू कधी तयार होतो, कळलं तर. नाही कळलं ना क्वेश्चन मार्क करायचा त्या पुस्तकात, पुस्तक घेऊन यायचं, विषय शिष्याला भेटायचं, सगळे कळले नाही सांगा. स्टक होऊ नका, पुढे जा. वेळ महत्वाचा आहे बरं, लक्षात घ्या. त्यावर तुमचं प्लॅनिंग जे आहे ना ते असं झालं पाहिजे, ऑप्शनलच्या विषयाचं प्लॅनिंग आणि करंट. आता ह्याच्यात दोन फॉर्मॅट आहेत बरं. हे दिवस तुम्ही डिसाईड केले आणि कोणत्या विषयाला किती दिवस द्यायचे हे डिसाईड केले. इथून पुढे तुमचे लेक्चर असतील, सुरुवातीला 2 तास, नंतर काय 4 तास. त्यामुळे एक स्लॉट तुमचा लेक्चरमध्ये जातो, कोणता इव्हिनिंगचा असं आपण समजूया, म्हणजे संध्याकाळचा. पुढे तुमच्याकडे सकाळचा स्लॉट आहे आणि काय दुपारचा स्लॉट आहे, बरोबर. मग आता डेली आणि वीकली म्हणजे काय, चटकन सांगतो मी तुम्हाला. काही मुलं असं असतात काय म्हणतात की सर मला एकच विषय वाचायला आवडतो, दुसरा विषय घेतला की मला ते लिंक लागत नाही, असं असतं ना बऱ्याच जणांचं. मग त्यांनी वीकली प्लॅन करावा. काही लोक असं असतं मला एकच एक वाचायला आवडत नाही, मला बदल लागतो नाही का, 2 तासानंतर मला दुसरा येतं लागतो, त्याचं स्पीड येत नाही. तर तशा लोकांनी डेली प्लॅन करावा. म्हणजे 2 स्लॉट आहे, सकाळी 1 विषय घ्या आणि दुपारी 1 विषय घ्या. कळलं का तुम्हाला, बदल तुम्हाला मिळेल. पण ज्यांना असं वाटतं की मला कंटिन्युअस एकच विषय वाचायला आवडतो त्यांनी विकली प्लॅन करावा. विकली म्हणजे काय, याच्यामध्ये 4 दिवस आणि 3 दिवस, मग 4 दिवस डी असला 3 दिवस असं काहीतरी करा. म्हणजे कळते का तुम्हाला, मी तुम्हाला एक ढोबळ आराखडा देतोय. प्रत्येकाचं मायक्रो प्लॅनिंग पुन्हा वेगळं आणि ते प्रत्येकाचं वेगळं असलंच पाहिजे, कारण प्रत्येकाच्या काय स्ट्रेंथ विकनेस वेगळे असतात. हा आपली बलस्थान आणि मर्मस्थान ते माहीत पाहिजे. मी तुम्हाला विचारलं असतं स्ट्रेंथ विकनेसचं मराठी शब्द सांगा. एक वेळेस बलस्थान आलं असतं लेकिन मर्मस्थान नाही कुठेतरी, म्हणून म्हणतोय भाषेकडे लक्ष द्या बरं. इथून पुढे अभ्यास करताना ओके. आणि तुम्हाला सांगू का, मराठी माध्यमात तुम्ही शिक्षण घेतलंय पण UPSC पूर्ण इंग्रजी माध्यमातून केली होती. मराठी माध्यमात शिकवताना सुरुवातीला वाटलं की काय आता कसं बोलायचं नाही का, पण ते होऊन जातं जर इच्छा असेल तर. कळतंय का, काही अवघड नाही आहे. तुम्ही सहज बरं, तुम्ही तर तोच विषय निवडलाय मराठी भाषा. आपला आपली होटल तरी बिल्ड करा ना, सोपं आहे उलट. करता येतं पुस्तकामधून, न्यूजपेपरमधून, क्लासरूममधून शब्द नवीन शिका, त्याचा वापर करा, आपोआप व्होकॅबलरी वाढेल तुमची. तरी 2 फॉर्मॅट आहेत, डेली आणि वीकली. मागे बोलल्याप्रमाणे मायक्रो नोट जेव्हा तयार होईल तुमची, ती कशी तयार होईल, कुठल्याही पुस्तकाचं एक वाचन, रेफरन्स बुक आहे समजा, ठीक आहे, त्याचं एक वाचन. दुसऱ्या वाचनात एक वाचन पूर्ण करा बरं, पुस्तकाचं पूर्ण पुस्तक वाचून घ्या, पटकन वाचून घ्यायचं, त्यात फार अपेक्षा ठेवायची नाही, वाचून घ्यायचं काय काय बाबा जाणून घ्या. दुसऱ्या वाचनाच्या वेळेस सिलेबस समोर ठेवून एकच चॅप्टर वाचायचा, 2-3 एकाच बैठकीत फोकस करायचं, अंडरलाईन हायलाईट, त्याची काय बनवायची मायक्रो नोट. ती बनली ना की मग तुम्ही आन्सर रायटिंग कडे या. ज्या टॉपिकची मायक्रोनोट बनली त्याच्यावर एकच प्रश्न घ्यायचा किंवा 2 प्रश्न घ्यायचे,
नोट्स समोर ठेवून लिहायचं, ओपन बुक टेस्ट म्हणतो आपण, लक्षात, मग ती चेक करून घ्यायची. हळूहळू न बघता लिहिण्याचा सराव पुढे होतो. तुम्ही डे वन ला न बघता करायला गेलात ना, तर काही आठवत नाही, मग पुन्हा क्रायसिस तयार होतो. त्यांची गरज आता सुरुवात आहे रे. पण हे कधी, म्हणजे तुम्ही जेव्हा 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर नोट मेकिंग कराल ना, तेव्हा एखादं दुसरं उत्तर फार नाही, नंतर टेस्ट सिरीज घ्यायची आहे आपल्याला, त्याची घाई करण्याचं कारण नाही. ओके, तर ह्याला आन्सर रायटिंग बद्दल. आता यात राहिलं काय, दोन मुद्दे राहिले, करंट आणि एसे. मी तुम्हाला दोन प्लॅन सांगितले, हा डेली होता आणि हा विकली आहे. ठीक आहे, तुमचा प्लॅन कोणता असू द्या, करंट मात्र डेली. रोजचे 1.5 ते 2 तास हे करंट ठेवायचे, म्हणजे पेपर वाचन असेल काय, जर्नल असेल, ते ठेवायचं. आणि राहिला प्रश्न एसेचा, तुम्हाला खरं सांगतो, कंटेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे कंटेंटच्या संदर्भामध्ये, ज्याला आपण म्हणतो ना की सबस्टन्स, किंवा आपल्याला काय मॅटर काय पाहिजे, ठीक आहे, त्या दृष्टीने तुम्हाला फार विचार करण्याची गरज नाहीये. त्याचं कारण असं की तुम्ही जीएससाठी जे वाचता ना, त्यात कंटेंट मिळून जातो. इतकं अफाट वाचन करतो आपण, हिस्ट्री वाचतोय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण परिस्थितिकी, विज्ञान तंत्रज्ञान, हे सगळं वाचतोय ना आपण. आणि पुन्हा नीतीशास्त्र, नीतीशास्त्रामधून तुम्हाला जे फिलॉसॉफिकल टॉपिक येतात ना, मदत होईल. बाकी अजून करंट, त्यामुळं याचा वेगळा अभ्यासक्रम नाही आहे, फक्त ज्याला आपण कौशल्य म्हणतो, एक भाग झाला कंटेंटचा, दुसरा काय कौशल्य. निबंधाची सुरुवात कशी करावी, निबंधाचा मुख्य गाभा कसा असावा, त्यात वेगवेगळे सेक्शन कसे असावेत, दोन पॅराग्राफ मध्ये फ्लो कसा असावा, प्रवाह ज्याला म्हणतो, त्याच्या मागे एक काहीतरी लॉजिक तर्क असलं पाहिजे, आणि मग एक छान कन्क्लुजन किंवा समारोप असलं पाहिजे. हे जे स्किल्स आहेत ना, ते तुमचे डेव्हलप होतील, एकतर बुकलेट मध्ये सगळं लिहून दिलंय, आणि तुमचे वेगळे सेशन होतील एसे रायटिंगचे, त्याची काळजी करण्याचं कारण नाही. कौशल्याचा भाग, कंटेंट सगळ्या अभ्यासातून, आणि कौशल्य त्याचे वेगळे लेक्चर्स, असं आपण तो फॉर्मॅट ठेवतो एसेचा. तर हे झालं प्लॅनिंगचं. तुम्ही हळूहळू वारंवारता फ्रिक्वेन्सी वाढवायची, सुरुवातीला महिन्यातून एखादा निबंध किंवा 2 महिन्यातून एखादा निबंध अभ्यास झाल्यानंतर, नंतर काय प्रत्येक वीकला एक निबंध असं करायचं, लगेचच नाही, कारण जोपर्यंत कंटेंट येत नाही इतका मोठा निबंध घेणं शक्य नाही. कदाचित असं होईल की पहिले 6 महिने मला काहीच लिहायचं नाही, ठीक आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये पहिल्या 2 महिन्यात मी 2 निबंध लिहीन, ते चेक करून घेईन, त्यानंतर 3 महिन्यामध्ये मी 2 निबंध लिहीन एकाच महिन्यात, त्यानंतर 4 महिन्यामध्ये मी प्रत्येक वीकला लिहिन, असं करायचं. कारण कंटेंट जोपर्यंत येत नाही लिहिता येते, मग स्ट्रगल व्हायला लागतं, काही वेळा लिहिताच येत नाही, मग परत ते मानसशास्त्र मध्ये यायला लागतं. घाई करू नका, कंटेंट तयार होऊ द्या, आणि मग तुम्ही तो लिहायला घ्या. सुरुवातीला 10 मार्काचे प्रश्न, 15 मार्क तो लिहायला घ्या, म्हणजे मग त्यातून कॉन्फिडन्स तयार होतो. 10 मार्क म्हणजे 150, मग 250, मग 500, छोटे निबंध लिहा, आणि मग फुल फ्लेज्ड अशा प्रकारे ती तयारी तुम्ही करू शकता, प्लॅन तुमचा. आता प्रिलिमचं काय, मग एवढा अभ्यास केल्यानंतर प्रिलिमचं एकच राहतं, ओरिएंटेशन आणि एमसीक्यू प्रॅक्टिस. मी तुम्हाला सांगितलं जे काही वाचलंय त्यावर एमसीक्यू काय येऊ शकतात, आणि मग टेस्ट सिरीज घ्यायचे, ते सॉल्व्ह करायचे, त्यातल्या चुका टाळायच्या, हे करणं गरजेचं. ह्यात वेगळा अभ्यास राहू नये बरं. प्रिलिमच्या काळामध्ये तुम्ही जर अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. आता राहिला प्रश्न, समजा पुढच्या वर्षी परीक्षा द्यायची आहे, हां, तर तुम्ही काय ठरलं पाहिजे तुम्हाला सांगतो मी. मुळातच 7 ते 9 महिने तुम्हाला मेन्सच्या अभ्यासाला द्यावे लागतात कुठल्याही परिस्थितीत, आणि किमान 5 ते 6 महिने किमान प्रिलिमला, लक्षात, ठीक आहे. म्हणजे जवळपास किती झाले, 15 ते 18 महिने, म्हणून म्हणतो वर्ष 1.5 वर्ष इतका अभ्यास पाहिजे. म्हणजे मग तुम्ही जर लगेच पुढच्या वर्षाचा विचार करत असाल, तर तुमच्यासमोर हे आव्हान राहील की डिसेंबर पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये मेन्सचा अभ्यास संपला पाहिजे, जे की फार अवघड आहे. ठीक आहे, ज्यांनी आधी काही केलंय त्यांना ठीक आहे, पण अगदीच नौखे असाल ना, तर पहिले 1.5-2 महिने समजायला जातात, मग फार ताण घ्यायचा नाही. 1 वर्ष सेल्फ स्टडी द्यायचं, मग परीक्षा द्यायची. कुठल्याही परिस्थितीत कोणताही ताण घेऊ नका, त्याच्याने अभ्यास होत नाही बरं. ठरवा आपला अभ्यास झालाय का फॉर्म भरताना सगळा, तर फॉर्म भरा, अन्यथा पुढच्या वर्षी फॉर्म भरा. एकदा त्या सापडलं तर चरख्यामध्ये, तर कधीच वेगळा वेळ मिळत नाही बरं अभ्यासाला. तो चरखा आहे पूर्ण, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, शांतपणे वेळ मिळत नाही, आणि म्हणून आधीच अभ्यास करा. ठीक आहे, तर हा फॉर्मॅट आहे. मग त्याच्यानुसार आता 7 ते 9 महिने, मग दिवस किती, मग कोणत्या विषयाला किती, हे तुम्हाला सांगितलं, अशी प्लॅनिंग तुम्ही स्वतःची तयार करा. हा, तयार केल्यानंतर घेऊन या, चर्चा करा शिक्षकांसोबत, सांगतील तुम्हाला ते. पण एक प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे, प्रत्येकाचा प्लॅन मी लिहून देऊ शकत नाही बरं, आणि ते करायलाही नको. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्ही अशा डॉक्टरकडे जाल का की तुम्ही गेल्या गेल्या काय बोलायच्या आत इंजेक्शन देऊन टाकलं, खरं सांगा, जाल का तुम्ही? डॉक्टर काय करतात, तुम्हाला अनेक प्रश्न विचारतात, बरोबर, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे,
लक्षण विचारतात, त्यातून त्याला म्हणतात क्लिनिकल जजमेंट, दवाखान्यातच काय अंदाज, त्यावर परत ते काय करतात, जर समजा काही चांगलं सिरियस असेल तर तुम्हाला ते लॅबोरेटरी टेस्ट सांगतात, मग त्याच्यानंतर ते काय सांगतात प्रिस्क्रिप्शन. तसं प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं, मर्मस्थान बलस्थान, एक ब्रॉड आराखडा तयार करा, ते घेऊन या, म्हणजे ते लक्षणं घेऊन या सगळं झालं म्हणजे, आणि मग विचारा की सर अजून काय करू, ते ठीक आहे पण मला प्लॅन बनवून द्या, म्हणजे मला तुमच्याबद्दल काहीच माहित नाही, स्वतःचा एक आराखडा तयार करा आणि त्या डिटेल्स तुम्हाला इकडे सांगितले जाते, म्हणजे ते कळलं तुम्हाला प्लॅनिंग ओके. मग आता तयारी कशी करायची, प्रिपरेशन ज्याला म्हणतो आपण, सगळ्यात पहिली गोष्ट रीड फ्रॉम ऑल सोर्सेस. कोणते सोर्स आता सांगितलं मी तुम्हाला, काय काय, एनसीआरटी बरोबर, न्यूज पेपर आणि जर्नल्स राईट, रेफरन्स बुक्स, क्लास नोट्स, याची सिंगल नोट तयार झाली पाहिजे, मी सांगितले तुम्हाला ठीक आहे. आता एखादा विषय त्याचं आकलन म्हणतोय मी, कॉम्प्रिहेन्शन, ते करण्यासाठी काय काय करायची गरज आहे, एखादा विषय त्यात कॉन्सेप्ट असतात, त्यात माहिती असते बरोबर, आणि त्याच्यामध्ये एक करंट किंवा कंटेम्पररी चालू घडामोडीचा आयाम असतो, त्या तीन गोष्टी केल्यात ना तर तुम्ही बऱ्यापैकी सगळं कव्हर केलं असल्याचा अर्थ होतो. म्हणजे कॉन्सेप्ट आधी कळली पाहिजे, पहिला टप्पा कोणता आहे संकल्पना, त्याच्यानंतर त्याला अनुसरून काही फॅक्ट आहे का, काही डेटा आहे का, फॅक्ट्स अँड फिगर्स डेटा, आलं लक्षात, तुम्हाला हे कळलं की कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे काय, संविधानिक एखादी बॉडी म्हणजे काय, हे कळल्यानंतर कोणत्या बॉडीज आहेत, मग त्या बॉडी कशा तयार केल्या गेल्या, त्यात मेंबर्स कोण असतात, हे काहीतरी माहिती झाली, मग ते टेबल तयार करणे, फ्री डायग्राम, हे बोललो मी आधी, आता समरी आहे बरं का त्याची, सारांश आहे, मग हे करणे, आणि त्यानंतर पार्लमेंटरी कमिटी संदर्भामध्ये करंटमध्ये काय आलंय का, वर्षभर लक्ष ठेवणे, म्हणून सिलेबस डोक्यात पाहिजे. एकदा कन्व्हेन्शनल अभ्यास झाला ना, करंट खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येते, लक्षात घ्या, म्हणजे हे तीन आयाम लक्षात घेऊन त्या प्रकारे अभ्यास. मग आता हे आयाम लक्षात घेऊन याच्या नोट्स, मायक्रो नोट्स, ते मी एक्सप्लेन केलं कशाप्रकारे मायक्रो नोट्स काढायच्या, मग त्याचं रिव्हिजन आणि मग आन्सर रायटिंग, हे टप्पे आहेत रे, डायरेक्ट जंप करू नका, हे मी अगदी सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला ओके. आणि मग हे एकदा नीट झालं ना, मग क्रिएटिव्हिटी येते रे, लोक काय करतात हे करत नाही, आणि अभ्यास बाकी राहतो, नवीन काय टाकायचं, क्रिएटिव्हिटी काय करायची, एकदा अभ्यास पूर्ण झाला ना तो कॉन्फिडन्स असतो. आता मला सांगा एक फॅक्टर काय आला पाहिजे उत्तरामध्ये, ज्यातून काय उत्तर माझं हजारो बाकीच्या पेक्षा वेगळं असलं पाहिजे, हे कधी येतं माहिती का, अभ्यास पूर्ण व्यवस्थित झाला तर 70% झालाय सर, मग 30% काय करायचंय, भाडे तत्व द्यायचं कोणाला, 100% अभ्यास झालाय सर मला अजून काहीतरी पाहिजे सांगा ना, असे विद्यार्थी फार क्वचित भेटतात, तो कॉन्फिडन्स असतो की मला अधिकच काहीतरी पाहिजे, मग तो एक फॅक्टर नंतर येतो, त्याला आपण क्रिएटिव्हिटी आणि नॉव्हल्टी, तो सर्च नंतरच आहे बरं, आधीच नाही, बेसिक करा आधी मग पुढचं बोलू आपण, वेगळी पुस्तकं किंवा पुस्तकाची गरज नाही, आपण काहीतरी तुम्हाला देऊ की नोटमध्ये बघा हे जे आहे ना, हे पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही, पण त्या पुस्तकातलं हे काढलेलं आहे, हे घ्या, हे टाका, हे हा पुढचा टप्पा झाला तयारीचा. आणि मग काय, बिल्डिंग क्रिटिकल थिंकिंग एबिलिटी, याचा अर्थ तुम्ही काही थिंकर होणार नाही बरं, इथे वर्ष दिवसामध्ये कुठे थिंकर होत नाही, पण काय एखादा विषय घेतला की त्यावर विचारवंत काय लिहितात कुठे पेपरमध्ये जर्नल्समध्ये, त्यांचे मुद्दे लक्षात घेणे, ते नोट करणे आणि ते उत्तरात मांडणे, हा तो भाग, एखाद्या विषयाचे वेगळे आयाम बरोबर, सकारात्मक नकारात्मक, टीकेचे मुद्दे, त्याला सपोर्ट करणारे मुद्दे, परिणामाचे मुद्दे, हे सगळं घेतलं की त्याला काय म्हणू आपण, एखाद्या गोष्टीचं क्रिटिकल थिंकिंग, तर ते तुमच्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजे हळूहळू बरं, बेसिक आधी आणि मग तो पुढचा टप्पा आहे, ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन, एक्सपेक्टेड ऍडिशन असं म्हणू शकतो ठीक आहे ओके. आता शेवटचा मुद्दा की ऑनलाईनचं काय बात आहे, कोविड पासून हे सुरू झालंय, काय वेगळं आहे का, आता खरं तरी मला एक्सप्लेन करायची गरज नाही, समोरच चालू आहे आपलं, बरीचशी मुलं ऑनलाईन आहेत, एकच सांगतो की ज्याला आपण व्हर्च्युअल क्लासरूम म्हणतोय, जी माझ्या समोर आहे आता, म्हणजे तुम्हाला दिसतीये ती, तर ती काही फार वेगळी नाही आहे. कशामुळे वेगळी नाही आहे, समजा असं असतं की फक्त तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलू शकत नाही मला घरापासून, तर म्हटलं असतं की वेगळं आहे, आता मी यांना अलाव केलं ना, अनम्यूट केलं, ते बोलू शकतात माझ्याशी, जसं तुम्ही बोलू शकता इथे, इथं प्रश्न विचारला काय आणि तिकडून विचारला, इथं आपलं सगळ्याला ऐकू येईल, तो काय बोलतोय किंवा ती काय बोलतोय ठीक, आणि मग मी जो बोललो त्यांना ऐकू जाईल, ते मला चॅटरूम मध्ये सांगू शकतात की नेमकं काय प्रश्न विचारायचा आहे, मग ते पाहतो मी, पाहणारच आहे म्हणजे मी, मग उत्तर देऊ शकतो, ते ऐकू शकतात, आलं लक्षात. आता याच्यात काही टेक्निकल अडचणी येतात, इंटरनेट डाऊन झालं किंवा लाईट गेलं, म्हणजे असं काहीतरी झालं तर काय, त्या केसमध्ये आपण काय करतो की गुगल क्लासरूम नावाचा प्रकार दाखवतो मी तुम्हाला, गुगल क्लासरूम मध्ये आपण नोट्स आणि झालेलं लेक्चरचं रेकॉर्डिंग काही दिवसांसाठी 2-3 दिवस ठेवतो, म्हणजे तुम्ही ते परत बघू शकता. त्यामुळे ऑनलाईन जी मुलं आहेत त्यांनी फार काळजी करण्याचं कारण नाही, ऑनलाईन स्टडी मटेरियल
तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये दिलं जाईल. इंटरनेटचा वापर करायला शिका, पण तो नंतरच्या टप्प्यात. सुरुवातीला इंटरनेट वापरू नका, कारण इंटरनेट ओपन सोर्स असतं बऱ्याचदा. कुणी काही टाकू शकतो बरं. मी स्वतःचा पेज तयार करू शकतो, श्री श्री पंकज सर नाही का, महान माणूस आहे. बेस काय त्याचा? काहीच नाही. हा कंटेंट आहे का? असं असतं बरं. नंतर तुम्हाला उदाहरणं कळतील ती. एकदा एनसीआरटी वाचल्या, बेसिक पुस्तकं वाचली ना, कळतं काय घ्यावं आणि काय घेऊ नये. इंटरनेट जेवढं युजफुल आहे ना, तेवढंच डिझास्टरस, धोकादायक आहे. म्हणून आधी पुस्तकं वाचा आणि मग इंटरनेटचा योग्य वापर करा तुमच्या व्हॅल्यू ऍडिशनसाठी. आणि आपलं चॅनल आहे युनिक अकॅडमीचं, त्यात असं होतं बऱ्याचदा की एखादा विषय आहे मला थोडा अवघड चाललाय, त्याचे इंट्रोडक्टरी लेक्चर्स किंवा कॉन्सेप्ट लेक्चर्स आहेत बरं, सर्च करा इकॉनॉमिक्स मिळून जाईल. ठीक आहे, किंवा सबस्क्राईब केलं ना ते अलर्ट येतात तुम्हाला की हा हे एक लेक्चर झालं पाहिजे, पटकन तुम्हाला पाहता येईल, जेवता जेवता पाहायचं, वेळाने घालवायचं, ते असं करा. ठीक आहे, त्यातून तुम्हाला काही व्हॅल्युएशन मिळून जाईल ऑनलाईन मोड ज्याला म्हणतो. ठीक, ही गुगल क्लासरूम आहे. ठीक आहे, इथं आता हे जे नोट्स आहेत ना सगळ्या, त्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपण अपलोड करतो, मग तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि प्रिंट करून देऊ शकता. कळते तुम्हाला? इझिली अवेलेबल. आणि इथंच तुम्हाला काय अपडेट्स मिळतात. आता ही स्ट्रीम दिसते, स्ट्रीम इथं क्लिक केलं ना तर तुम्हाला रेकॉर्डिंग आलंय का, अनाउन्समेंट एखादी, लेक्चर कोणतं आहे, काही कॅन्सल झालं का, दुसरं लेक्चर कोणतं पर्याय उपलब्ध काय, हे सगळं तुम्हाला तिथे मेल सूचना द्यायला म्हणतो आपण. आणि क्लास मटेरियल अपलोड झालं की पटकन अलर्ट येतो हे सगळं. ओके, त्यानंतर लेक्चर जे घेतो आपण ते आता समोरच आहे, खरं तर एक्सप्लेन करायची गरज नाही. हे असं दिसतं तुम्हाला, इकडे टीचर आहे, ठीक आहे, इथे तुम्ही प्रश्न टाकू शकता आणि इकडे काय चर्चा करतोय आपण त्याचा रेफरन्स पॉईंट. हे युएनओ शिकवताना खरं तर रेफरन्स पॉईंट मी कशावर बोलतो हे दिसतं आपल्याला, आलं का लक्षात तुमच्या? तर हे ऑनलाईन मोडचं महत्व. ठीक आहे, त्यामुळे फार काही काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाईन मोड ज्यांनी चूज केला त्यांनी म्हणजे. ओके, तर याची चर्चा मला आज करायची होती. ओके, सबस्क्राइब द युनिक अकॅडमीज यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन फॉर लेटेस्ट अपडेट्स अँड व्हिडिओज.